ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण जेएमपीएससीचा रिझल्ट लागलाय आता, परंतु मुलांना प्रेफरन्स देताना काही कन्फ्युजन्स आहेत. पर्टिक्युलरली क्लास 2 मध्ये ते जास्त कन्फ्युजन्स दिसत आहेत. तर असं तर आहे की कोणी जर आम्हाला कोणाला हे सर्विंग ऑफिसर्सना विचारलं की ह्यापैकी कोणता वरती देऊ आणि कोणता खाली, तर असं सांगणं तुम्हाला तर ते योग्य राहत नाही की हेच द्या काय, कारण त्या असं काही युनिव्हर्सल लॉ नाही की ह्याच पद्धतीने देण्यात यावे. तुमचे जे काही इंटरेस्ट आहेत, तुमचा कन्व्हिनियन्स आहे, तुमचा हेतू काय आहे, ते आज सर्व्हिसमध्ये कंटिन्यू करणार आहात की आता सध्या अभ्यास करायचा आहे, पुढल्या परीक्षा द्यायचा आहे, ह्या बऱ्याचशा क्रायटेरियानी ते ठरणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त काय आम्ही कोणीही हे म्हणू शकतो की मी असतो तर मी असे असे दिले असते प्रेफरन्स, म्हणजे माझ्यासाठी म्हणून. पण मग तुम्ही आहे तो डिसिजन हा स्वतः तुम्हीच घ्यावा, हा त्यातला हेतू आहे. पण सर्व्हिसमधल्या इंट्रिकसीज काय काय आहेत हे जर कळल्या, काय सर्व्हिसमधले इश्यूज आहेत किंवा काय, आणि तुमच्या मनात काय ज्या काही शंका आहेत ते, तर मग तुम्हाला डिसिजन मेकिंगला सोपं जाईल. हा एक हेतू होता आणि त्यामुळेच मग आम्ही विचार केला की त्यामुळे काही सर्व्हिसेस बद्दल जे आहे ते त्या त्या सर्व्हिसचे ज्यामध्ये तुमचे जास्त कन्फ्युजन आहेत त्या सर्व्हिसेस ऑफिसर सर्व्हिंग ऑफिसर्स आहेत ते तुमच्याशी बोलणार आहेत आज. आणि त्यामध्ये मग अभिजित हजारे सर आलेले आहेत, जे की ABDO म्हणून पण त्यांनी काम पाहिलंय आणि सध्या ते नायब तहसीलदार म्हणून पण काम पाहत आहेत. ABDO हे अगोदर काम पाहिलं होतं त्यांनी आणि नंतर प्रेफरन्स चेंज केल्याचं मग जे दिसून येते की नायब तहसीलदार मे बी बेटर असू शकतं किंवा काय त्यांच्या सर्व्हिसवरून, त्यांना दोन्हीही सर्व्हिस विषयीच्या बाबी विचारता येईल. त्यानंतर दीपकजी दीपक सर पण जॉईन झालेले आहेत, ते असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत माढ्याला. आणि बाकी दोन गेस्ट जेव्हा जॉईन होतील त्यांचंही इंट्रोडक्शन घेऊ. तर सुरुवातीला मी दीपक सर मला वाटतं ट्रॅव्हल करतायत, तर त्यांचं थोडस अजून कनेक्शन वगैरे इश्यू होण्यापूर्वी म्हणून AR ह्या सर्व्हिस विषयी, असिस्टंट रजिस्ट्रार ह्या सर्व्हिस विषयी आपण ऐकून घेऊया. मी अभिजित सर आहोतच सोबत, किंवा त्या सर्व्हिस विषयी काही आम्हाला काय वाटलं कोणती गोष्ट लेटर ऑन ॲडिशन करता येऊ शकतं. आणि मीनवाईल विद्यार्थ्यांनी काही तुमचे क्वेश्चन्स असतील त्या सर्व्हिस विषयीचे तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाकता येईल, किंवा त्यांचं बोलून झाल्यावर तुम्हाला विचारता पण येईल माईक ऑन करून. तर मी पहिल्यांदा तर दीपक सरांना वन वे त्यांच्या सर्व्हिस विषयी काय काय आहेत इंट्रिकसीज त्या सांगाव्यात असं, आणि मोर दॅन थेरॉटिकल प्रॅक्टिकल इश्यूज काय आहेत, म्हणजे सर्व्हिस प्रेफरन्स देण्यासाठी म्हणून कुठल्या कुठल्या सर्व्हिसच्या वरती देऊ शकतो किंवा खाली द्यायला पाहिजे, किंवा अजून काय म्हणजे कामाच्या पद्धती, पोस्टिंग कुठे कुठे होतात, प्रमोशनचे चान्सेस काय काय आहेत, ऑफिस कसं असतं, स्टाफ कसा आहे, ते वगैरे कामाच्या स्वरूपाच्या संदर्भात जर क्लू असे काही दिले तर त्याच्याने मदत होईल. दीपक सर ओव्हर टू यू. दीपक सर तुम्ही बोलू शकाल. नमस्कार सर्वांना, मी दीपक पवार, मी सध्या माढा येथे साईट निबंधक म्हणून कार्यरत आहे. बऱ्याच जणांना पेपर टाकताना हा पोस्ट विषयी माहिती नव्हती. ऍक्च्युली मला पण मी रिझल्ट मला AR पोस्ट मिळाली होती त्यावेळेस मला पण माहित नव्हती या पोस्ट विषयी काय माहिती, त्यामुळे परंतु तुम्हाला सतीश सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिले त्यामुळे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तसं पाहिलं तर ज्यावेळेस आपण प्रेफरन्स टाकतो तसं व्यक्तीच्या प्रत्येकाला चॉईस म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात. तुम्ही AR अगोदर टाकायची, ABDO अगोदर टाकायची किंवा नायब तहसीलदार, त्यामुळं प्रत्येकाची व्यक्ती मुलगा असेल मुलगी असेल म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार तुम्हाला कोणत्या प्रेफरन्सवर ठेवायचंय हे बदलत राहत आहे. म्हणजे जर तुम्हाला निवांत जॉब हवा असेल, तुम्हाला कोणाची कटकट हवी नसेल, तुम्हाला अभ्यास करायचा असेल पुढचा, तर AR ही पोस्ट बेस्ट असेल. सगळ्यांना ऐकू येत आहे ना? येत ऐकू, क्लिअर आहे. ओके एक मिनिट हा गाडी बंद पडल्यामध्ये चालतो.
ओके त्यामुळे जर निवांत पोस्ट हवी असेल, पुढचा अभ्यास करायचा असेल, तर ए आर पोस्टला प्रेफरन्स जर टाकला तर कधी पण नक्कीच चांगलं राहील. कारण ए आर च्या बऱ्यापैकी पोस्टिंग ह्या भरपूर अभ्यास करायला वेळ भेटतो. दिवसातून तुम्ही 1-2 तास जरी वेळ दिला जॉब करायला, तरी सगळं सर्व व्यवस्थित व्यवस्थित तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे जर काम करण्याची जर आवड असेल तर काम करण्यासाठी सुद्धा खूप खूप स्कोप आहे या पोस्टवर राहून. सहाय्यक निबंधक म्हणून तुम्हाला एक तालुक्याच्या ठिकाणी तुमचं कार्यालय असते, सहकार विभागात. सहकार विभागातल्या ज्या ज्या संस्था असतात त्या सर्व आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निबंधकच्या अंतर्गत येत असतात. यामध्ये ज्या विकास सोसायट्या असतील, सहकारी बँका असतील, त्यानंतर सहकारी पतसंस्था आहे बऱ्यापैकी लोकांना माहीत असतील, त्यानंतर बाजार समिती मार्केट कमिटी, त्यानंतर सावकारकीचा कायदा, या गोष्टी यामध्ये येतात. काम करण्यास चांगली आहे पोस्ट. आणि जर प्रिफरन्सचं जर विचारलं तर जर पुढचा अभ्यास जर करायचा असेल तर ए आर ही पोस्ट नक्कीच चांगली आहे. परंतु ज्याला जर अभ्यास स्किप करायचा असेल किंवा पुढं चालून पोस्ट मिळण्याची शक्यता कमी असेल किंवा वय वगैरे जास्त असेल, तर जर कम्पेअर केलं प्रमोशनच्या बाबतीत तर प्रमोशनचे चान्सेस एकदम खूप कमी आहेत. कारण ए आरच्या नंतर डायरेक्ट तालुक्याचा ए आर आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जिल्ह्याचा DDR हीच पोस्ट आहे. आणि DDR च्या पोस्ट राज्यात खूप कमी आहेत, त्याच्यामुळं ज्या प्रमोशन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. सध्याच्या परिस्थितीत तर 20-20 वर्ष प्रमोशन होत नाहीये, तो खूप मोठी प्रॉब्लेम आहे. किमान म्हणजे कमी जरी झालं तरी 15 ते 20 वर्ष धरून चालायचं प्रमोशन होण्यासाठी, एवढा एक इश्यू आहे त्यामध्ये. त्याच्या तुलनेत जर आपण ABDO पाहिलं तर ABDOचं प्रमोशन खूप फास्ट होत आहे, त्यामुळे म्हणजे ए आर पेक्षा ABDO टाकलेलं चांगलं राहील ज्याला म्हणजे पुढचा अभ्यास करायचा नाही किंवा चान्सेस खूप कमी आहेत पुढे चालून सिलेक्शन होण्यासाठी, तर त्याने ABDO टाकलं तरी चालेल. परंतु ज्याला पुढे चालून खूप अभ्यास करायचा आहे, वय कमी आहे, तर त्यासाठी ए आर ही नक्कीच उत्तम पोस्ट असेल. तर काही प्रश्न असेल तर विचारा, मग त्यानुसार मी सांगेल. दीपक सरांनी मला वाटतं खूपच चांगले इनपुट दिलेत, भले त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये मुलांना तो क्लू मिळालेला असणार आहे की जर अभ्यास कंटिन्यू करायचा असेल तर ए आर फॉर द टाइम बिईंग घेणं पोस्ट, आणि ज्यांना फ्युचरमध्ये तीच नोकरी करायचं असेल तर ए आर पेक्षा दुसरे चॉईसेस देण्यावर भर देता येऊ शकतो. तर तुमचे पर्सनल चॉईसेस काय त्याच्यानुसार ते ठरवता येईल. पण दीपक सर, आपलं जे ऑफिसेस असतात तर त्या ते ऑफिसेस तुमच्या स्वतःच्या, आता जसं की पंचायत समिती किंवा पोलीस किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये स्वतःचे ऑफिसेस आहेत, स्वतःचं एक स्टाफ पॅटर्न आहे, आणि ते जनरली सगळ्यांनाच माहीत राहतात की तालुक्या प्लेसला गेलं की ते कुठे असतात ऑफिस, BDOचं ऑफिस कुठे असतं, पोलीस स्टेशन कुठे असतं, किंवा तहसीलदारांचं ऑफिस कुठे असतं. तसं आपलं ऑफिसचं काही पॅटर्न आहे का इव्हन DDR पासून तुमच्या सर्व्हिसमध्ये, आणि तुमच्या सर्व्हिसमध्ये तुमचा स्टाफिंग पॅटर्न कसा असतो, आणि तुम्ही ए आर म्हणून काम करत असताना तिथे तुम्ही हेड असता त्या तुमच्या ऑफिसचा की तिथे अजून कोणी बॉस असतं त्या वेळेला? कारण जसं चीफ ऑफिसर क्लास 2 मध्ये जरी असलं तरी तो त्यांच्यासाठी स्वतःच एक ऑफिस आहे आणि ही इज द हेड ऑफ दॅट ऑफिस. तसं आपल्या ए आर विषयी जरा सांगता येईल प्लीज? हो नक्कीच. ए आर हा तालुका सहाय्यक निबंधक म्हणून ज्यावेळेस कार्यरत असतो ना, त्यावेळेस तो ऑफिसचा हेड असतो. पूर्ण तालुका म्हणजे त्याच्याच अंडर असतो, तो ऑफिसचा हेड असतो. तालुक्यासाठी तोच एकटा अधिकारी आहे. आणि त्याच्या अंडर स्टाफ जर पाहिला तर 3-4 कर्मचारी असतात, क्लर्क लेवलचे, सहाय्यक, सहकार अधिकारी, क्लर्क आणि शिपाई. असं स्टाफ खूप जास्त नसतो, पण तीन चार लोकांचा स्टाफ असतो ए आरच्या अंडर. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जिल्हा उपनिबंधक हे कार्यालय असते जिल्ह्याच्या ठिकाणी. आता मुलांना अजून काय असतं की बऱ्याचदा आता BDOला काम करायला एवढा चान्स असताना पण आपण सगळेच बघतो की BDO जर सर्व्हिसेस करायचे असेल तर मुलांच्या मध्ये एक वृत्ती बघतो आपण की थोडं खाली द्यायचं. त्याला मुख्य कारण असतं पब्लिक चा कॉन्टॅक्ट, ज्याच्यामध्ये खूप सारे पब्लिक जे इश्यू घेऊन येत आहेत रोजच्या लेवलला, मोर्चे किंवा काय, त्याला जरा भीताना दिसतात मुलं, साहजिक पण असू शकतं समजा.
तसं पाहिलं तुमच्या सर्व्हिसमध्ये पब्लिकचा कॉन्टॅक्ट, मोर्चे, ह्या त्या गोष्टी कसं येतात, नाही येतात, आले तर ते कुठल्या पोस्टिंगच्या संदर्भातले येऊ शकतात, कधी किती फ्रिक्वेंटली तुमच्या आणि डीडीआरच्या मीटिंग ज्या आहेत त्या किती फ्रिक्वेंटली राहतात, आणि काय रिपोर्टिंग करायला लागतं कुठल्या बेसिसवर, त्यामुळे तुमचं प्रेझेन्स इन ऑफिस आणि ऍबसेन्स इन ऑफिस किती मॅटर करतं वगैरे, ह्या काही गोष्टी जर कळल्या तर ते पण मुलांना मदत होईल. AR म्हणून कार्यरत असताना आपल्याला म्हणजे लोकांशी ठराविक लोकांशी आपला संबंध येतो दररोज, म्हणजे सामान्य लोकांबरोबर आपला संबंध येत नाही, येतच नाही. जे ठराविक जे सोसायटी असतात गावात, विकास सोसायटी जे पॅक्स म्हणतो आपण त्यांना, त्यांचे जे सचिव असतात त्या सचिवांबरोबर, त्यानंतर ज्या पतसंस्था आहेत पतसंस्थांचे मॅनेजर, म्हणजे अशा ठराविक लोकांबरोबरच संबंध येतो आपला. खूप कमी वेळा सामान्य लोकांबरोबर, म्हणजे सावकारकीचे काही सावकारकीचे काही गुन्हे असतील त्यावेळेस समजा सामान्य लोक काही तक्रारी वगैरे घेऊन येतात, पण सामान्य लोकांचा खूप कमी संबंध येतो आपल्या कार्यालयाशी. आणि पॉलिटिकल इंटरफेरन्स म्हणजे तसा इतर पोस्ट जर तुलना केला तर खूप कमी आहे आपल्या पोस्टला. एक तर पॉलिटिकल लोकांच्या काही सहकारी संस्था असतात त्यावेळेस त्यांचा काही संबंध येतो, पण त्यांचं प्रेशर असं काही मला वाटत नाही असतं म्हणून जास्त, खूप जास्त, खूप कमी प्रेशर असतं पॉलिटिकल लोकांचं. आणि DDR बरोबर जर मीटिंग वगैरे पाहिलं तर त्याचं पण प्रमाण खूप आहे, खूप कमी कमी आहे. आता सध्या जे 2 वर्षापूर्वी सहकार मंत्रालय केंद्रात स्थापन झालं आहे त्याच्यामुळं थोड्याफार मिटिंगचं प्रमाण वाढलं आहे, कारण त्यांचं राज्याचा डाटा गोळा करण्याचं चालू आहे सध्या, त्यामुळे थोडं मीटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु असं खूप कमी त्रास आहे या गोष्टीचा, एक निवांत पोस्ट म्हणता येईल. ओके. डेप्युटेशनचे कुठले कुठले चान्सेस राहतात तुम्हाला, तुमचे ती जी काही आता पोस्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे ऑन डेप्युटेशन जाता येतं? डेप्युटेशन म्हणजे काय मी नंतर मुलांना सांगतोच वाटलं तर. आणि त्याचबरोबर मला हे पण सांगता येईल डेप्युटेशन व्यतिरिक्त की आपल्या ऑफिसचं इन्फ्रास्ट्रक्चर, जसे मी 2-3 ऑफिस बद्दल सांगितलं की त्यांचे स्वतःच्या जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग मी जे काही डीडीआर मित्रांबरोबर बोलत राहिलो तर स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर नसण्याबद्दल एक थोडंसं त्यांचं बोलणं राहायचं, तर त्याविषयी ओके. डेप्युटेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड थोडं बोलता येईल. बरोबर आहे. सत्ताच ऑफिस बऱ्याच ठिकाणी नाही आहे तालुका एक निबंधक आहे ना, म्हणजे भाड्याने घेतलेलं एक तर ऑफिस असते किंवा मार्केट कमिटीचं एखादं कार्यालय असते, किंवा जर प्रशासकीय इमारत असेल एखाद्या तालुक्यात तर प्रशासकीय इमारतीमध्ये ऑफिस दिलेलं असते, अशा प्रकारे असते. आणि त्याच्यानंतर त्यांना साईड पोस्टिंग किंवा इतर पोस्टिंगचा जर विचार केला तर दुग्ध म्हणून एक शाखा असती, दुग्धचा यार जिल्ह्याच्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर जे साखर संचालनालय, साखर आयुक्त, त्याच्यामध्ये पण पोस्टिंग असतात. त्यानंतर पुण्यामध्ये जे सहकार आयुक्तालय आहे त्या ठिकाणी देखील सहाय्यक निबंधक म्हणून साईड पोस्टिंग भरपूर आहेत, म्हणजे ज्याला पुण्यात राहायचं आहे, मुली समजा असतील की ज्यांचे मिस्टर पुण्यात जॉबला आहेत आयटीत वगैरे, किंवा तर पुण्यात राहायचं असेल तर पुण्यात भरपूर पोस्ट आहेत आर्च्या साईड पोस्टिंग. बरोबर. अजून आता जनरली आपल्या ऑफिसेसमध्ये सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आरटीआयचे कार्यकर्ते किंवा पत्रकार यांच्याबद्दलचे चर्चा होते. अगेन हे 2-3 ज्या पोस्ट आहेत पुलिस मधल्या, रेव्हेन्यू आणि डेव्हलपमेंटल खेडर मधले बीडीओज, यांच्या बाबतीमध्ये यांना रोजच्याच लेवलला राईट टू इन्फॉर्मेशनचे कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील, मोठ्या प्रमाणातच त्यांच्याशी डील करायला लागतं. डील इन द सेन्स की एन्काउंटर, म्हणजे ते येतात भेटायला आणि तुम्हाला बोलायला लागतं असं. तर हे आपल्या मुलांसाठी म्हणून एक्सप्लेनेशन केलं ते, आपल्या कार्यालयाशी संदर्भात याचं कसं असते फ्रिक्वेन्सी? त्याचं खूप कमी प्रमाण आहे, म्हणजे आरटीआयचं वगैरे कसं आहे, ठराविक लोकांचा संबंध आहे. तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ते सचिव वगैरे आणि त्यांच्याबरोबर एआरचे चांगले संबंध असतात, आणि त्यामुळे आरटीआयचं वगैरे प्रमाण म्हणजे मला तर कधी आढळत नाही. आरटीआय तो खूप कमी, वरच्या समजा सहकार आयुक्तालय त्या वरच्या वरच्या लेवलला थोडंफार प्रमाण असेल आरटीआयचं, परंतु खाली तालुक्याच्या ठिकाणी अजिबात खूप कमी, म्हणजे नसल्याचं जमा आहे. आणि मोर्चे वगैरे पण खूप कमी, म्हणजे नसतातच, खूप कमी आहे. जर मोर्चे वगैरे असेल तर ते कमिशनर ऑफिसला वगैरे कधी कधी होतात, खालच्या ठिकाणी खूप कमी प्रमाण, म्हणजे बाहेरचा काही त्रास नाही, खूप कमी.
ओके थँक्यू. मला वाटतं की आपल्या ग्रुपवर रोहन चौधरी सर पण जॉईन झालेले आहेत. रोहन सर, तुम्हाला पॉसिबल असेल तर तुमचा व्हिडिओ ऑन करता येईल. रोहन सर इंटरनॅशनल अफेअर्सचे जाणकार आहेत, जे जर्नलिस्ट आहेत, आणि UPSC चे असो MPSC चे असो मुलांना ते मार्गदर्शन करण्यासंदर्भातच, त्याचबरोबर आमचे स्वतःचेही मार्गदर्शक आहेत ते. इंटरनॅशनल अफेअर्स विषयी खूप त्यांचं नॉलेज आहे चांगलं. तर इनफॅक्ट आम्हाला काही असं एक जनरल व्ह्यूनी काही क्वेश्चन विचारायचे असतील तर त्यांनाही त्या निमित्तानं विचारता येतील. अभिजित, तुम्हाला यांच्या दीपक सरांना काही विचारायचं असेल मुलांच्या दृष्टीने क्लॅरिटी व्हावी म्हणून, कारण तुम्ही पण इंटरव्ह्यूच्या मुलांना सगळ्यांना गाईड करता, आपण सगळेच जण करतोय, तर काही राहिलं असेल माझ्याकडून तर प्रश्न विचारता येईल. आणि मुलं तोपर्यंत तुम्हीचे पण प्रश्न रेडी ठेवा. अभिजित अभिजित सर, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारता येईल. नाही सर काय मला वाटतं की बऱ्यापैकी आपणाला AR ह्या पदाविषयी बऱ्यापैकी क्लॅरिटी आल्याचं दिसतंय, आणि म्हणजे डिसिजन मेकिंगला ह्या स्टेजला तरी. याच्या व्यतिरिक्त अजून मुलांचे क्वेश्चन जर नंतरही आले काही, तेही आपण दीपक सरांना कळवू आणि त्या त्यावेळी त्यांच्याकडून इनपुट्स घेऊ. पण आत्ता मुलांना तुम्हाला काही विचारायचं असेल कोणालाही, तर डायरेक्टली तुमचं माईक ऑन करून दीपक सरांना तुम्हाला क्वेश्चन विचारता येईल. आणि आफ्टरवर्ड्स आपण दीपक सरांना मग ट्रॅव्हल करायचं हे करूया, मुभा देऊया, म्हणजे आपल्याला पुढे डिस्कशन कंटिन्यू करता येईल. तर तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणाला विचारायचं असेल डायरेक्टली AR ह्या पदाविषयी, तर तुमचे क्वेश्चन विचारा. मला वाटतं नाही, नसतील. आणि इनफॅक्ट दीपक सर, तुम्ही बघताय की ट्रॅव्हल करतायत, ते एका लग्नाला जात आहेत, त्यांनी मला मेसेजही केलेला, तर तेवढ्या सुद्धा घाईघाईत जॉईन झाले आणि विद्यार्थ्यांना वेळ दिला, त्याबद्दल आपण सगळेच जण त्यांचे आभार मानूया. दीपक सर, थँक्यू सो मच. आणि मला वाटतं की फ्युचरमध्येही आपण सगळेच जण प्रयत्नशील आहोत. अभिजित सर आहेत, मी पण थोडा वेळ काढून आपण मुलांसाठी अव्हेलेबल राहतो, सो दॅट नवीन येणाऱ्या जनरेशनला एक दिशा मिळत राहील. तर फ्युचरमध्ये तुम्हीही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देत राहा वेळोवेळी असंच, आणि काही शंका असतील तर परत आपणाला कॉन्टॅक्ट करतो. थँक्यू सो मच. तुम्ही लीव झालं तरी चालेल. येस, थँक्यू सो मच, थँक्यू. अभिजित सर, आपण आता नायब तहसीलदार आणि ABD विषयी बोलता येईल, तर एकतर ह्या नाही अनुषंगाने दीपक सरांना प्रश्न विचारले होते, तर त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्या दोन ह्या केडरच्या संदर्भातल्या, तर तुम्ही वन वे जरी बोलला तरी चालेल, मध्ये मला काय विचार. सर नायब तहसीलदार बहुतेक पोस्ट नाही आहे या ऍड मध्ये, तर हां थोडस ठीक आहे त्या विषयी पण बोलतो मी. पण पहिल्यांदा सर्वांना नमस्कार, माझं नाव अभिजित हजारे. मला ते 2.5 वर्षाचा या पदाचा अनुभव आहे. त्यासोबतच ABDO प्रोबेशन चालू असतानाच जवळपास 4 ते 5 महिन्याचा मी BDO पण चार्ज सांभाळलेला आहे. त्याच्यामुळं थोडस मला थरोली त्या डिपार्टमेंट, आणि त्यातच एक पंचायत राज समिती म्हणून एक समिती असते, त्यावेळेस पूर्णच प्रशासन आपल्याला बघावं लागतं की कुठं चुका झाल्यात आपल्या, काय असतात काय नाहीत ते. तर त्यामुळं मला आणखी जास्त ते डिपार्टमेंट थोडंसं कमी स्पॅन मध्ये जास्त प्रमाणात समजलेलं आहे. तर थोडस त्याबद्दल मी त्या माझ्या ज्या शॉर्ट स्पॅनचा जो अनुभव आहे त्या आधारावरती मी थोडस तुम्हाला एक्सप्लेन करेन ABDO या पदाविषयी. सुरुवातीपासून थोडस मी या पदाविषयी आणि परत काम कुठं आपण त्याच्या पोस्टिंग आणखी कुठं होऊ शकतात याविषयी थोडस सांगतो. सुरुवातीला BDO हा तालुका स्तरावरती काम करत असतो. सुरुवातीला तालुका हे वर्ग 1 आणि वर्ग 2 अशा प्रकारचे 2 तालुके होते. त्यावेळेस गट विकास अधिकारी हा वर्ग 1 आणि वर्ग 2 असं निवडला जायचा. जे वर्ग 2 तालुके आहेत त्या ठिकाणी वर्ग 2 BDO काम करायचे, ज्या ठिकाणी वर्ग 1 तालुका आहे त्या ठिकाणी वर्ग 1 BDO काम करायचे. नंतर हे वर्ग 2 आणि वर्ग 1 हे सगळं क्लासिफिकेशन तालुक्यांचं बंद केलं आणि नवीन रचना आली, त्याच्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीला तालुका लेवलला 1 गट विकास अधिकारी आणि सेकंड इन कमांड 6 गट विकास अधिकारी अशी रचना आली त्याची. अशी रचना आल्यानंतर त्याच्यामध्ये काही कामाचं त्यांचं डिव्हिजन झालं. 2014 याचा GR आहे, त्या GR नुसार ABDO आणि BDO यांच्यामध्ये कामाचं काही डिव्हिजन झालं. या 2014 GR नुसार कृषी, पशुसंवर्धन, समाज कल्याण व महिला व बालकल्याण
हे असे चार जे पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे विभाग आहेत, या विभागांचे विभागावरती नियंत्रण आणि त्याचे त्याच्या संदर्भात असणारे काही निर्णय घेण्याचे अधिकार हे एबीडीओंना देण्यात आले. बाकीचे सर्व डिपार्टमेंट हे जसे की आरोग्य असेल, ग्रामपंचायत डिपार्टमेंट आहे, बरेच बाकीचे बांधकाम विभाग आहे, हे सगळ्या विभागांच्या बाबतीत मात्र बीडीओंना ते अधिकार आहे. तर या याच्यानुसार चार विभाग त्यांच्याकडे आले, एबीडीओंकडे आले. त्यानंतर एबीडीओ हा पंचायत समितीचा तक्रार निवारण अधिकारी म्हणून सुद्धा काम करत असतो. म्हणजे जे ग्रामपंचायत स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती पंचायत समितीच्या रिलेटेड जे काही तक्रारी असतील, तर त्या तक्रारी स्वीकारणं आणि त्या संदर्भानं त्याचं निवारण करणं म्हणून तक्रार निवारण अधिकारी म्हणून सुद्धा एबीडीओ काम करत असतो. त्यानंतर त्याला काही जिल्हा परिषदमध्ये 5 ग्रामपंचायत तपासणीचे अधिकार हे गट सहाय्यक गट विकास अधिकारी यांना दिलेले आहेत. दर महिन्याला त्यांना 5 ग्रामपंचायती तपासाव्या लागतात. काही ठिकाणी आरटीआयचं अपील हे सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे चालतं. म्हणजे त्यांचा जनमाहिती अधिकारी हा अधीक्षक असतात आणि प्रथम अपिले अधिकारी हे सहाय्यक गट विकास अधिकारी असतात. हे थोडंसं असं त्याचं कामाचं स्वरूप आहे. यामध्ये जर आणखी डिटेल म्हटलं की कृषी, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण आणि समाज कल्याण याच्या बाबतीत थोडंसं मुलांचं काय कन्फ्युजन होतंय सर, म्हणून डिटेल सांगतोय मी की कृषी हा स्टेटचा पण विभाग आहे. म्हणजे स्टेटची पण मशिनरी सेपरेट आहे की त्याला तालुका कृषी अधिकारी आहे, मंडल कृषी अधिकारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. मग पंचायत समितीला कृषी विभाग आहे तो काय करतोय, किंवा महिला व बालकल्याण ही स्टेटची मशिनरी पण आहे ज्याच्यात सीडीपीओ वगैरे ह्या पोस्ट आहेत. आताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा क्लास 1 सीडीपीओ वगैरे पण पोस्ट आहेत. तर ती आणि ही पंचायत समितीची रचना कशी आहे या संदर्भाने फक्त मी थोडंसं डिटेल सांगतोय की जी कृषी हा जो विभाग आहे पंचायत समितीच्या अंतर्गत असणारा, हा जो जिल्हा परिषदचे सेस ना फंड आहे, म्हणजे जिल्हा परिषदची जी स्वनिधी आहे, तिला जे बक्षिसातून मिळालेले निधी आहेत किंवा स्टेटकडून मिळालेलं अनुदान आहे, या अनुदानाच्या माध्यमातून ज्या काही योजना स्वतः जिल्हा परिषद स्वतःच्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यांसाठी पूर्ण जिल्ह्यासाठी जी डेव्हलप करत असते किंवा निर्मात तयार करत असते, तर त्या योजना राबवण्याचं काम हा कृषी विभाग तालुका स्तरावरचा करत असतो, जे की पंचायत समितीच्या लेवलला काम करत असतो. दुसरं, काही योजना स्टेट लेवलच्या ज्या काही योजना आहेत, 1-2 योजना पंचायत समितीकडे ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यातली एक आहे राष्ट्रीय बायोगॅस योजना आणि दुसरी आहे फळबाग लागवड योजना. तर ह्या स्टेटच्या योजना आहेत, पण त्या पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा काही योजना आहेत की ज्या पंचायत समिती स्वतः पंचायत समितीचा जो स्वनिधी असतो त्यातून काही योजना ते तयार करत असतात. त्या शेतकऱ्यांच्या रिलेटेड काही कृषी विभागाच्या रिलेटेड ज्या काही योजना असतील तर त्या इम्प्लिमेंट करायचं काम हे परत हा कृषी विभाग तिथला करत असतोय. तसंच पशुसंवर्धन विभाग आहे, जे जनावरांचे दवाखाने आपल्याला काही गावांच्या मध्ये एक दिसतात, काही वर्ग 1 चे असतात, वर्ग 2 चे दवाखाने असतात. जशी जिथे जनावरांची जितकी संख्या आहे त्या पद्धतीने ते त्याला वर्गीकरण केलेलं असतं. त्यातलं मग त्या जनावरांच्या दवाखान्यांवरती असणारं त्याचं नियंत्रण, जनावरांचं लसीकरण, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सेस याच्या माध्यमातून ज्या काही योजना तयार झालेल्या असतात, उदाहरणार्थ कुक्कुटपालन योजना आहे किंवा शेळीपालन योजना आहे, तर ह्या सुद्धा राबवण्याचं काम ह्या पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्या पंचायत समिती अंतर्गत केलं जातंय. महिला व बालकल्याण विभाग आहे, यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतंय मुलांचं की सीडीपीओ हा अंगणवाडी रिलेटेड ज्या काही योजना असतात किंवा जे काही त्याचं डे टू डेचं काम आहे, तर ते अंगणवाडी रिलेटेड असणारं काम हे पूर्ण महिला व बालकल्याण विभाग आणि सीडीपीओ हे करत असतात. पंचायत समिती अंतर्गत असणारा महिला व बालकल्याण विभाग हा म्हणजे जो एबीडीओंकडे येतो, महिला व बालकल्याण हा जो विभाग एबीडीओंकडे येतो, तो पंचायत समितीचा जो सेस असतोय, स्वनिधी आहे किंवा त्याला बक्षीस मिळालेले असतील किंवा शासनाचं अनुदान मिळालेलं असेल, यातून ज्या त्यांनी योजना तयार केलेल्या असतात, उदाहरणार्थ काही महिलांना ट्रेनिंग देण्याच्या संदर्भात, म्हणजे त्यांचे स्वतःच उत्पन्न वाढावं किंवा दुसरा एखादा व्यवसाय त्यांनी चालू करावा किंवा त्यांना नोकरी मिळावी, या अनुषंगानं पंचायत समिती लेवलला काही ट्रेनिंग वगैरे ते अवेलेबल करून देतात, तर ते महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून देतात. काही व्हिजिट्स असतात ज्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी महिला बचत गट असतात जे की चांगलं त्यांनी काम केलेलं असतं, तर ते त्याचं एक्सपोजर मिळावं म्हणून तालुक्यातल्या काही महिला सिलेक्ट करून त्यांना तिकडं व्हिजिट दिली जाते. तर अशा पद्धतीचं काही ठराविक योजना असतात, तर त्या योजना या महिला बालकल्याण याच्यामार्फत राबवल्या जातात. समाज कल्याणच्या मार्फत काही बांधकामाच्या स्कीम आहेत, समाज कल्याणचा जो निधी येतोय, म्हणजे समाज मंदिर बांधण्यासंदर्भात वगैरे, आणि दुसरा कलाकार मानधन वगैरे आहेत,
त्या कलाकार मानधनाच्या संदर्भाने सुद्धा काही योजना आहेत राबवल्या जातात. आता हे पूर्ण त्याचं कामाचं स्वरूप झालं. दुसरं याच्यामध्ये एबीडीओ कोणत्या कोणत्या ठिकाणी काम करू शकतो. आता मी जे तुम्हाला सांगितलं हे पंचायत समिती लेवलला काम करत असताना त्यातला हे काम करावं लागतं. तसंच बीडीओ एबीडीओ हा जिल्हा परिषदला जे मनरेगाचं आपली नरेगा रोजगार हमी योजना जी आहे, तर त्या रोजगार हमी योजनेचा जो कक्ष आहे त्या कक्षाचा प्रमुख म्हणून सुद्धा एबीडीओ काम करतो. त्याला बीडीओ नरेगा असं नाव आहे, मात्र ते पद एबीडीओंना दिलं जातं. दुसरं आहे की ग्रामपंचायत जिल्हा परिषद स्तरावरती एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य आणि तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून असतात, जे की ग्रामपंचायत रिलेटेड सगळ्या गोष्टी बघत असतात. तर त्या डेप्युटी सेवक ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत एक एबीडीओ असतात की जे त्यांना असिस्ट करण्यासाठी असतात तिथं. तर ह्या तीन ठिकाणी त्यांना काम करता येतं, एबीडीओंना काम करता येतं. एक पंचायत समिती आहे, दुसरं जिल्हा परिषद मध्ये नरेगा कक्ष जो आहे तिथे एबीडीओ म्हणून त्यांना पोस्टिंग मिळते, आणि तिसरं आहे डेप्युटी सेवक ग्रामपंचायत यांच्याकडे सुद्धा त्यांना पोस्टिंग मिळते. हा थोडस या पदाबद्दल आणि ओव्हरऑल तुम्हाला माहिती हवी की पद कसं आहे किंवा काय काम करता येऊ शकेल याची क्लॅरिटी व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. दुसरं जर समजा याच्यातले काय प्रोज आणि कॉन्स असं जर विचार केला या पदाबद्दल, तर मला वाटतं की प्रोज मध्ये सगळ्यात याचा जास्त फायदा असा आहे या पदाचा की प्रमोशन फास्ट आहे या पदाचं. म्हणजे सीपीटीपी 5 आणि 6 जी की 2017 च्या एक्झाम मधून सिलेक्ट झाले, ते मागच्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांचं प्रमोशन झालं. म्हणजे त्यांनी 4-4.5 वर्षामध्ये त्यांना प्रमोशन मिळालं. 4-4.5 वर्ष हे वर्ष व्हॅरी होत राहतील, पण सगळ्यात फास्ट प्रमोशन याच्यामध्ये आहे. दुसरं जरी कामाचं स्वरूप तुम्हाला फार मोठं वाटत मी सांगताना तुम्हाला वाटलं असेल की फार मोठे विभाग आहेत किंवा हे, मात्र तसं जास्त आपल्याला नाही. एकदा व्यवस्था लागली किंवा एकदा योजनांचं टार्गेट पूर्ण झालं तर आपल्याला त्यात फारसं लक्ष घालायला लागत नाही, तर त्याच्यामुळे थोडासा वेळ पण मिळतो या पदाला. तिसरं गोष्ट मला फायदा असा वाटतो की थोडस प्रशासन काटावरून बघता येतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही बीडीओ गेला तर काही गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं किंवा जबाबदारी थोडीशी जास्त मोठी असल्यामुळं, आणि डेव्हलपमेंट केडरमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात विकास कामं पण चालू असतात, तर त्याचा निधी वाटप करत असताना थोडासा अंदाज यावा लागतो. तर एबीडीओला प्रमोशन आहे 4-5 वर्षामध्ये, पण एबीडीओ असताना त्याला प्रशासन थोडस काटावरून बघायला मिळतं की बाबा काय चाललेलं आहे कशा पद्धतीने. जर तुम्ही डोळे उघडे ठेवले ते पंचायत समितीमध्ये काम करत असताना किंवा वेळ मिळते म्हणून निघून जाणं किंवा हे असं जर नाही केलं तर, आणि प्रशासनाकडे जर डोळे उघडून बघितलं तर कशा पद्धतीने आपण हँडल केला पाहिजे. आता मासिक सभा असतात, त्यावेळेस काही पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा सरपंच सभा असते, त्यावेळेस सरपंच असतील काही प्रमाणात त्या अग्रेसिव्ह होत असतात. मग काही बीडीओज ना ते फार चांगल्या प्रमाणात जमते की कशा पद्धतीने हँडल करायचं आहे किंवा कसं, किंवा तो हळूहळू आपल्याला पण डेव्हलप होत जाते की अरे हे असं त्यानं विचारलं होतं तर आपण अशा पद्धतीने त्याला टॅकल करायला पाहिजे. तर थोडंसं काटावरनं प्रशासन बघायला मिळतं, तशीच जबाबदारी पण थोड्या प्रमाणात आहे. आणि अभ्यास करण्यासाठी वेळ म्हणत असाल तर वेळ नक्कीच मिळू शकतो या पदामधून सुद्धा. तेवढ्या जास्त प्रमाणात अधिकार नाहीत. जसं मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही बीडीओंशी जर कम्पेअर करायला गेला तर बीडीओंच्या प्रमाणानं फार कमी अधिकार एबीडीओ ह्या पदाला आहेत. तर ओव्हरऑल एबीडीओ पदाबद्दल अशी माझे इनपुट्स आहेत. बाकी मग तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही दोन्ही पदांवरती काम केलेलं आहे, एबीडीओ पण आणि आता नायब तहसीलदार पण, तर त्याच्यामध्ये काम करताना त्या दोन्ही पदाशी कम्पॅरिझननी काय प्लसेस मायनसेस होते, कोणत्या गोष्टीला वाटायचं की ए बीडीओ चांगलं होतं, कोणत्या गोष्टीला वाटतं की नायब तहसीलदार चांगलं आहे किंवा उलट पण, आणि मग फ्युचरिस्टिक दृष्ट्या तर सगळेजण तहसीलदार इव्हेंच्युअली होणार आहे आणि तिथला काळ मोठा राहणार आहे, तर म्हणून पण नायब तहसीलदार बेटर असं समजलं जातं. पण त्यानिमित्ताने तुम्ही तहसीलदार आणि बीडीओ ह्या पदांचं सुद्धा तुमच्या नजरेतून काही जर हे करायचं असेल, कारण तुम्ही दोघांनाही जवळून पाहिलेलं आहे, तर पुढे चालून कारण प्रमोशनल चान्सेस हे क्लास 2 च्या सगळ्याच पदांवरती विचार करायला लागतो मुलांना, कारण क्लास 2 हे पद काही चॉईस नाही घेत नाही आहेत कुणी पण. पुढे तर किमान बाबा प्रमोशनचे चान्सेस काय आहेत ते बघावं अशा उद्देशाने.
तर मग ना तहसीलदारशिप आणि बीडीओशिपच्या ह्याच्यामध्ये पण काय प्लसेस मायनसेस आहेत हे कम्पॅरिझन करता येईल. दुसरं मुलांनो, मी तुम्हाला म्हणून सांगेन की अभिजित सर दोन पदावर तर त्यांचा डायरेक्ट अनुभव आहेच, बीडीओचं सुद्धा त्यांनी खूप मोठं, त्यांच्या कमी पिरियडमध्ये बीडीओचं चार्ज मिळाल्यावर त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. पण त्यांच्या पत्नी आहेत त्या DYSP आहेत आणि त्यामुळे घरी पोलीस सर्व्हिसेसचं पण चांगलंच माहिती आहे, त्यामुळे इव्हन पोलीस सर्व्हिसेस रिलेटेडच्या म्हणजे सगळ्याच बाजूनी अँगलनीही म्हणजे प्रशासनाचं होलिस्टिक त्यांना माहितच आहे तसं. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं नजर ठेवून आता काही गोष्टी हँडल म्हणजे सांगता येईल टिप्स. बाकी काही क्वेश्चन आहेत मी नंतर विचारतो. या मला सर आणखी थोडं एक बोलायचं आहे. थोडं पदाचं प्रेफरन्स देताना मला एक वाटतं की आता थोडासा म्हणजे प्रतिगामी अप्रोच पण असू शकतो माझा हा, पण आता जे फक्त ज्यांनी फक्त ऑब्जेक्टिव्हचाच अभ्यास केलेला आहे आणि भविष्यात जाऊन ज्यांना रिटर्न करणं जमणार आहे नाही जमणार आहे हे आपल्याला थोडस शंकास्पद वाटतंय, त्यांनी आत्ता जे प्रिफरन्स देतोय हे आपण आपली शेवटची एक्झाम आहे आणि ज्या पद जे पद मिळणार आहे यानंतर आपल्याला पद मिळणार नाही असा थोडासा विचार करून दिलं तर बेटर राहील, कारण आता एकच तशी परीक्षा राहिलेली आहे आणि सगळा थोडासा आपण प्रॅक्टिकल विचार करून त्या गोष्टींचा निर्णय घ्यावेत. मग हे घेत असताना मला असं वाटतंय की सगळ्यात पहिल्यांदा आपण कुटुंबाचा विचार केला पाहिजे की आपलं कुटुंब जे आहे प्रिफरन्स देत असताना की आपल्याला कुटुंबात समजा आपले आई वडील असतील बायको असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे की आपण कुठली पोस्ट घ्यावी त्यातून आपल्याला कुटुंबासाठी वेळ मिळणार आहे का, फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज होणार आहेत का. दुसरी गोष्ट आहे की सोशल प्रेशर घेऊन की बाबा पोलीस सर्व्हिस चांगली आहे किंवा मग रेव्हेन्यू चांगली आहे किंवा डेव्हलपमेंट सुद्धा चांगला आहे असं म्हणून बाकीच्या बाहेरच्या प्रेशरमध्ये घेऊन आपण त्या प्रेफरन्स निवडत असतो बऱ्याच जणांचं आणि पुन्हा जाऊन असं वाटत असतं की आपल्याला अरे हे आपल्या स्वभावाला सूटच होत नाही. तर असं करू नका, जो आपल्याला सोशल बर्डन तर अजिबातच घेऊ नका अरे तुला तहसीलदार मिळत होती तरी तू SST का घेतोय, पण तो त्याला असं होतंय बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत की ज्यांना कारण हे फील्डवरचे जॉब आता सरांना पण माहित आहे मी पण बघतोय की फील्डवरचे जॉब आता तेवढे इझी राहिलेले नाहीयेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यात बघाव्या लागतात, बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांभाळून घ्याव्या लागतात. सरांनी जसं मगाशी उदाहरण दिलं पत्रकारांचं असतील RTI कार्यकर्ते असतील मोर्चे असतील आणि याच्या पुढे जाऊन आता जनता सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जागृत होत आहे, म्हणजे आपण काही थातुरमातुर उत्तरं दिले आणि लोक जागतील असं आपण समजून चालत नाही तर लोकांना अप्रोप्रिएट उत्तरं द्यावी लागतात त्या पद्धतीनं हे करावं लागतं, प्रशासन टेक्नॉलॉजीनुसार सुद्धा बदलत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला जे अनुसरून तुम्हाला पोस्ट जी लागू होईल तर ती तुम्ही निवडावी. मग हे करत असताना तुम्ही त्याच्या कामाचं स्वरूप जर समजून घेतलं आणि जे वर्किंग आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केलं तर तुम्हाला त्यांच्या कामाचं स्वरूप समजू शकतं, प्रोज समजू शकतात, त्याचे काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते समजू शकतात, त्याच्यामुळे कामाचं स्वरूप समजून घ्या. तिसरा आहे तुमचं कुटुंब स्वभाव ह्यासोबतच तुमचा छंद जो आहे तर तो छंद सुद्धा जोपासता आला पाहिजे, तर त्या अनुषंगानं सुद्धा तुम्हाला तशी पोस्ट घ्या. म्हणजे मला एक 3-4 पॉइंट विचार करून तुम्ही तो प्रेफरन्स सगळ्यांनी ठरवला पाहिजे. सर प्रश्न कोणाचे असतील तर मग मला उत्तर देता आला. हा नाही, खूपच चांगले इनपुट होते. रादर ना आपण जे ऑफिस बोलतोय थोडं तर त्याच्याबरोबर हे जे एल्डरली ब्रदरली टिप्स जे आहेत की ऍक्च्युली प्रॉब्लेम्स काय आहेत तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा किंवा काय, तेच रादर गरजेचं आहे. आता अभ्यास सगळ्यांचा होऊन गेलाय, कुणीतरी कन्फर्म काहीतरी त्यातल्या इंट्रिकसीज सांगणं गरजेचंच आहे मुलांना, सो दॅट त्यांना ते कळू शकेल असं. मला सांगा की CDPO Class 1 किंवा Class 2 मग ABDO BDO सुद्धा ह्या सगळ्यांचे काम आणि डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठे बसेल आणि डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरला थोडं पे स्केल जास्त आहे
पण मग क्लास टू मध्ये बीडीओच्या वर द्यावा की खाली द्यावा हे एक मोठं कन्फ्युजन आहे, आणि सीडीपीओ विषयी सुद्धा. मीन वाईल सीडीपीओच्या सर क्लास वनच्याच पोस्ट आहेत ना सध्या आता. हा पण मी एक जनरल, कारण हा व्हिडिओ आपण युट्यूबवर नंतर मुलांच्या रेफरन्स साठी टाकणार आहोत, त्यामुळे मी नायब तहसीलदार किंवा बाकीच्या पोस्ट बद्दल बोलतोय. सीडीपीओ सर, या सीडीपीओ पोस्ट बद्दल, आपल्यात महिला व बालकल्याण जो विभाग आहे जिल्हा परिषद मध्ये, तिथं सीडीपीओ हे डेप्युटी सीईओ महिला व बालकल्याण म्हणून बसतात. त्यांची पदस आपण डेप्युटी सीईओ महिला व बालकल्याण अशा येणं होते. त्यांच्याकडे जिल्ह्यातल्या ज्या काही अंगणवाडी आहेत, अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका आणि लहान मुलं यांच्याचा जो पोषण आहार वगैरे आहे, तर ह्या या संदर्भाने ज्या काही योजना येतील तर त्या योजना राबवण्याचं काम हे सीडीपीओ यांच्या मार्फत चालतं. सीडीपीओ क्लास वन ही पोस्ट जिल्ह्याला आणि सीडीपीओ क्लास टू जी पोस्ट आहे ती तालुक्याला असते, आणि त्यांच्या मार्फत यंत्रणा ही पूर्ण चालू असतात पुढच्या त्याच्या. याच्यामध्ये याचं कंपॅरिझन जर बीडीओ सोबत केलं तर फक्त काय होतंय, बीडीओ यांच्याकडे फार व्हरायटी ऑफ विषय विषय आहेत सगळे, म्हणजे बांधकाम असेल, ग्रामपंचायत असेल, महिला बालकल्याण त्यांचा त्यांचा का असेना पण तो विषय आहे, आरोग्य आहे, परत बांधकाम आहेत, समाज कल्याण आहे, कृषी आहे, असे व्हरायटी विषय आहेत. जॉईन झालो मी सीडीपीओ यांच्याकडे मात्र तो त्या अनुषंगाने असणारा महिला आणि बालकल्याण या संदर्भाने असणारा एकच विषय आहे, तो थोडासा त्याचा एक आहे. सीडीपीओ तालुक्याला महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी म्हणून पण एक पोस्ट आहे सर, तर त्या ठिकाणी पण ते बसतात, पण त्यांच्या कामाचं स्वरूप लहान आहे आणि विस्तार मोठा आहे. म्हणजे जिल्हा हे त्यांचं कार्यक्षेत्र होते पण विषय हा त्यांचा त्या पुरताच मर्यादित आहे. बीडीओ या पदाचा कार्यक्षेत्र तालुका असेल पण त्यांचे विषय जास्त आहेत. मग आता मुलांनी स्वतःवरती डिपेंड आहे त्यांच्यावरती की दोन्ही पण पोस्ट काय अडचण नाही आहेत, लोकांच्या कल्याणासाठी काम चांगल्या पद्धतीने करू शकतात. लहान मुलं तर देशाचं भविष्य म्हणतो आपण, तर त्यांच्यासाठी जर पाया मजबूत केला तर मग पुढच्या पण गोष्टी चांगल्या होऊ शकतात, असं विचार करून जर कोण येणार असेल तर मग ते चांगलंच आहे सीडीपीओ पण. पण ज्याला व्हरायटी जॉब करायची इच्छा आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इनपुट द्यायची इच्छा आहे तर त्यांना बीडीओ हे पद चांगलं आहे. मग त्या अनुषंगाने तसं बीडीओ आणि तहसीलदार यांच्यासोबत जर कम्पॅरिझन म्हटलं तर थोडस सर बीडीओ डेव्हलपमेंटच्या बाबतीत काम करतात, तहसीलदार थोडस रेग्युलेशनच्या बाबतीत आहेत आणि काही योजना पण आहेत त्यांच्याकडे, त्या पण राबवल्या जातात त्यांच्याकडून. मेनली महसूल रिलेटेड जी कामं आहेत, म्हणजे असं पण म्हणतात सर की समजा तहसीलदारानं जर चांगलं काम केलं तर तो तालुक्यातले एक दोन खून तरी जे होणार आहेत पुढचे, शेतीच्या भांडणावर असतील किंवा पायवाटावर असतील किंवा रस्त्याच्या वादावर असतील, तर ते तो थांबवू शकतो. परत त्याच्याकडे लॉ अँड ऑर्डरचे पण विषय आहेत, समजा कुठंतरी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न निर्माण झाला तर त्यांना तिथं जावं लागतं. 144 सारखी जी प्रोव्हिजन आहे सीआरपीसी मध्ये, तर ती जमावबंदीचे प्रोव्हिजन पण त्यांना वापरता येते. आहेत काही तर शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मग त्या त्यांच्याकडून बॉन्ड वगैरे घेऊन घेणं अशा प्रकारचं पण हे करू शकतात. काही लोककल्याणाची कामं जर असतील तर त्याच्यामध्ये थोडस पेन्शनच्या स्कीम ज्या आहेत, इंदिरा गांधी पेन्शन स्कीम आहे, श्रावण बाळ योजना आहे, संजय गांधीची स्कीम आहेत, तर ह्या स्कीम राबवण्याचं काम सुद्धा तहसीलदार यांच्याकडे आहे. बाकीचे उत्पन्नाचे दाखले वगैरे काय आहेत किंवा वय आदिवास आहेत ह्या गोष्टी सुद्धा तहसीलदारांच्या अंतर्गत येतात. पुरवठा विभाग आहे तहसीलदारांच्याकडे, तर त्याच्या रेशन कार्ड असेल किंवा धान्य वाटप असतील, शिधा वाटप असेल, तर या अनुषंगाने पण तहसीलदार काम करू शकतात. थोडस कंपेअर करतात, स्वभावावरती डिपेंड आहे की कुणाचा कसा स्वभाव आहे कशा पद्धतीने. एखाद्याला डेव्हलपमेंट रिलेटेड काम सुद्धा आवडू शकतात, काही जणांना रेखन आवडू शकतं, तर त्या स्वतःच्या जसा स्वभाव आहे तर त्या अनुषंगाने थोडस त्यांनी डिसिजन घेतला पाहिजे. ओके, थँक्यू अभिजित सर. अजून एक दोन गोष्टी आहेत आपल्या केडरशी रिलेटेड. बिफोर दॅट जस्ट धनाजी दाहीगुडे साहेब जॉईन झाले, त्यांचं वेलकम करतो. ते ट्रॅव्हल करता करता ते पण जॉईन झाले. मी खरं तर माझे ऍग्रिकल्चरचे ते बॅचमेट आहेत, मी फोर्सफुलीच त्यांना सांगितलं की काही कारण नका सांगू, तुम्ही जॉईनच व्हा म्हणून.
आणि ते डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड्स ह्या सध्या पोस्टवर आहेत. आणि माननीय मंत्री श्री राम शिंदे साहेब जेव्हा कोऑपरेटिव्हचे मिनिस्टर होते त्यावेळी धनाजी दाहिगुडे साहेब त्यांचे OSD म्हणून पण काम पाहिलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण अभिजित सरांचं अजून काही क्वेश्चन आहेत 2-4, तर ते झाल्यानंतर धनाजी सरांकडून आपण त्यांच्या पोस्ट विषयी प्लस डेप्युटेशन आणि मिनिस्ट्रीशी रिलेटेड काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण विचारू. पण धनाजी सर, फक्त आम्ही 4-5 मिनिटांमध्ये अभिजित सरांचे जे रिमेनिंग काही क्वेश्चन आहेत ते हँडल करतो आणि मग तुमच्याकडे परत येतो. तर तुमचं येस येस पहिलं चालेल चालेल, काय हरकत वेलकम नाही. सर, वेलकम, थँक्यू सो मच सर. अभिजित, फक्त 1-2 गोष्टी होत्या. DEO आणि ABDO, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आणि ABDO, याच्यामध्ये कोटला वर द्यावा असा एक मुलांचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये कुठल्या बेसिसवर काय तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ओव्हरऑल? सर तसंच परत एकदा कार्यक्षेत्राचाच आहे काम. डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आणि ABDO थोडस दोन पदांमध्ये तात्पुरतं कंपॅरिझन केलं तर मग डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर हा आणखी त्याला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात, कारण शिक्षण विभाग आहे त्याच्या अंतर्गत असणाऱ्या काही प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आहेत तर त्यांच्यावरती नियंत्रण, वेगवेगळ्या शाळा जे आपलं शालेय विभाग आहे त्यांच्या मार्फत येणाऱ्या योजना राबवण्याचं या काम करत असतो. ABDO-कडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात मग पॉवर्स येत नाहीत, मात्र डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर 15 वर्ष डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरच राहणार कारण त्यांच्या प्रमोशनची अपॉर्च्युनिटी फार कमी आहे. मात्र ABDO हा 4-5 वर्षामध्ये परत BDO होतो, त्यावेळेस मात्र त्याला काही योजना जर राबवायच्या असतील शाळेत, शाळेच्या बाबतीत असतील किंवा तिथे व्हिजिट जायचं असतील किंवा स्टेट कडून आलेल्या ज्या योजना आहेत त्यांचं सनियंत्रण हे BDO-च्याकडेच असतील, तर त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा त्याला इनपुट्स देता येतील आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा, प्रशासन आहे विकासाचं तर त्यामध्ये सुद्धा त्यांना इनपुट्स देता येतील. ह्या बेसिसवरती जर मला वाटतं की ABDO जर घेतली तर मग बेटर राहील असं. पण ज्यांना कोर एकच विषय आहे आणि त्यातच एक्सपर्टाईज करायचे आहे तर शिक्षण विभाग पण चांगला आहे. शिक्षण विभागात सर ABDO-ना जेवढ्या अपॉर्च्युनिटी बाकीच्या ह्याच्यामध्ये काम करण्याच्या नाहीत तेवढ्या मग DEO-ना आहेत की तो गट शिक्षण अधिकारी म्हणून पण काम करतात, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक म्हणून पण काम करतात, वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्या बालभारती सारखी संस्था असेल किंवा त्यांच्या शिक्षकांच्या बऱ्याच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, परत ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती ते काम करू शकतात सर. तर त्याच्यामुळे त्यांना कोर शिक्षणाचा इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट घेऊन काम करायचं आहे त्यांनी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर स्वीकारावे. मात्र ज्यांचा असा कल आहे की व्हरायटी काम करायचं आहे, थोडेसे अधिकार पण असावेत. नमस्कार, बोला. आणि अरे अभिजित सरांना 1 मिनिट, चुकून त्यांनी सगळ्यांनाच म्यूट केलं. चुकून इकडून म्यूट करण्यात आलं. हा, आता तुम्ही आहे सर, चालू आहे. तर म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल का की आता सध्या अभ्यास करायचा असेल आणि शुअर असेल कुणाला वाटणं की फ्युचरमध्ये मला नक्की पुढची पोस्ट मिळणार आहे, तर त्यांनी मे बी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आता काय अडचण नाही असं पण असेल तरी ते पण घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे, काही जणांना असतो शिक्षणाच्या ह्याच्यात काम करण्याच्या संदर्भात, आता माझ्या सोबतचे 1-3 ते 4 जण असे होते की त्यांना कोर, त्यांचा बॅकग्राऊंड पण शिक्षकाचं होतं आणि त्यांना डेप्युटी एज्युकेशन पण त्यांचा थोडा वरचा प्रेफरन्स होता आणि ती मिळाली होती, तर ते खूप चांगल्या पद्धतीने सर काम करतायत. तर असा जर कोणाचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच त्यांनी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर घ्यावी. 4800 ग्रेड पे आहे सर, सगळ्यात हायेस्ट ग्रेड पे त्यांचा आहे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरचा. आणि तसं तहसीलदारच्या ग्रेड पे सोबत कंपॅरिझन केलं तर तहसीलदारचा 5000 ग्रेड पे आहे, म्हणजे फार जवळ पगाराच्या बाबतीत डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर तहसीलदारच्या यांच्या सोबत जातात. क्लास 1 चा 5400 ग्रेड पे आहे, 600 याचा फरक आहे. जास्त फरक पडत नाही सर, एक 8-9 हजार रुपयाचा फरक पडू शकतो त्यांच्या पगारांमध्ये आणि क्लास 1च्या पगारामध्ये असं आहे. म्हणजे ज्याचा कोर इंटरेस्ट आहे त्यानं नक्की डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर घ्यावी, मात्र प्रमोशनची अपॉर्च्युनिटी आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करायचं असेल तर त्यांनी ABDO घ्यावी की जेणेकरून प्रमोशन झाल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीने आणखी काम करता येईल. अभिजित सरांनी जे काही आता पे स्केलचं सांगितलं त्यानिमित्ताने 1-2 गोष्टी ऍड करता येतील अजून क्लास 1च्या संदर्भात पण मुलांना, की ज्याच्यामध्ये जनरली ट्रेंड आहे की तहसीलदारचं पद हे BDO-च्या वरती देण्याचे, ते वेगवेगळे कारण असतील प्रत्येकांचे,
पण एक लक्षात घ्या की बीडीओंचं पे स्केल हे तहसीलदारच्या पे स्केल पेक्षा जास्त असतं. जास्त आहे. पुढे सर्व्हिस मधून आयएएस बनण्याचे जे चान्सेस आहेत ते बीडीओंचे आहेत भरपूर, तहसीलदारचे ऑलमोस्ट झिरो आहेत आता सध्याच्या केसेस मध्ये. म्हणजे तहसीलदार हा पुढे आयएएस बनण्याचं झिरो चान्सेस आहेत सध्याच्या केसेस मध्ये. आणि पण बीडीओंना डिपार्टमेंटल एक्झाम द्यावी लागते, पण ते डिपार्टमेंटल एक्झाम द्यायला एलिजिबल होण्याची हे 8-10 वर्षातच येते अपॉर्च्युनिटी. त्यामुळे पीटीपीचे इंटरव्ह्यूला होते आत्ताच्या, म्हणजे महाराष्ट्र केडर मिळाल्यासारखं पण आहे. पण हे खूप पासिंग रिमार्क आहेत, हे खरं जरी असलं तरी याच्यात अजून विचार करायला पाहिजे. लगेच हे ऐकून तुम्ही देऊ नका, पण तहसीलदार वरती देताना हा पण ऑप्शन बीडीओच्या पुढच्या कामाच्या संदर्भातलं किंवा अपॉर्च्युनिटीच्या संदर्भातला आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळवायचं होतं. तर फ्युचरमध्ये येऊन क्लास वनच्या बाबतीत हा एक विचार करता येईल. दुसरं अभिजित सर, मला वाटतं ऑलमोस्ट एक लास्ट एक दोन क्वेश्चन पैकी मी विचारेन. समजा आता एकाच वेळी ह्याच बॅचला एक मित्र ए बी डी ओ म्हणून जॉईन झालाय आणि एक डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून जॉईन झालाय. 7-8 वर्षांनी 5-6 वर्षांनी जेव्हा ए बी डी ओचं बी डी ओ म्हणून प्रमोशन होईल तेव्हा असे चान्सेस आहेत का की बी डी ओ त्यांना डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर तो त्याचा मित्र आहे आता जॉईन झालेला तर त्याला मीटिंग साठी बोलवू शकेल? तर 100% बीडीओंच हे प्रत्येक विभागावरती सनियंत्रण आहे. जरी हा शालेय शिक्षण विभाग असा सेपरेट स्टेट गव्हर्नमेंट मध्ये विभाग असला तरी सुद्धा ते पंचायत समितीच्या अंतर्गत येतात. बीडीओंचं सनियंत्रण असल्यामुळे त्यांच्यातल्या राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजना शाळेतल्या परत शाळांना सुद्धा व्हिजिट करू शकतात, ते तिथले रिव्ह्यू घेऊ शकतात. शिक्षकांचा पगार हे बीडीओ काढत असतात, म्हणजे बीडीओंच्या पगार साइन शिवाय शिक्षकांचे पगार निघत नाही. तर त्याच्यामुळे अल्टिमेट नियंत्रण हे बीडीओंचं आहे. त्याच्यामुळं उपशिक्षण अधिकाऱ्यांना जर बोलवलं तर बीडीओनी बोलवलं तर यायलाच पाहिजे. हा तर म्हणजे फ्युचरमध्ये एक लक्षात घ्या, आता ह्याच स्टेजला कुणीतरी ए बीडीओ दिलंय आणि कुणीतरी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर दिलंय तर पुढे कामाचं जे इंटरेस्ट आहे तुमचा त्याच्यानुसार ठरवा. पण जो ए बीडीओ आता तुमच्या बरोबर काम करतोय तर तो फ्युचरमध्ये तुमचा ऑलमोस्ट म्हणजे इमिजिएट सगळ्याच गोष्टीत बॉस असणार. हा पण मग तो बॉस असण्यासारखं आहे, होऊ शकतो आत्ताचा तुमचा मित्र जो ए बीडीओ प्रेफरन्स देणार आहे आणि तुम्ही डेप्युटी एज्युकेशन. म्हणजे डेप्युटी एज्युकेशन खराब आहे असंही नाही, डेप्युटी एज्युकेशनचं पे स्केल जास्त असून सांगतो हे. तसं बीडीओच्या संदर्भात पण आहे, बीडीओ तुम्ही पुढे आयएएसचे चान्सेस आहेत म्हणून बीडीओ प्रेफरन्स दिला आणि कुणीतरी तुमचा मित्र तहसीलदार प्रेफरन्स दिला तर असंही होऊ शकतं. काही ऑकेजन्सला तहसीलदार बीडीओना मीटिंगला बोलवू शकतात, म्हणजे इन दॅट केस तहसीलदारचं पत्र बीडीओना येतं तुमचं बीडीओचं पे स्केल जास्त असलं तरीही. आणि ते गोष्टी फील्डवरल्या ह्या जर नीट नाही चालू झाल्या तर त्या क्लासेसच्या राहतात. तर ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवून हाच प्रेफरन्स द्या, आम्ही कोणीही सांगत नाही आतापर्यंत, लक्षात घ्या. तुम्हाला डिसाईड करायचं आहे, पण हे जे आहे त्या सर्व्हिसेसचे इंट्रिकसीज आहेत मला असं वाटतं. तर काही लास्ट काही क्वेश्चन्स असतील मुलांचे तर ते विचारता येईल. फक्त प्रसादचा एक लास्ट क्वेश्चन होता, सीईटी आणि एसीईटी मध्ये काय चूज करावे असं एक क्वेश्चन आहे. अभिजित तुम्हालाही सांगता येईल आणि मग मला असं वाटतं की प्रसाद काय करायला पाहिजे की एसीईटीचे काम हे आणि इव्हन सीडीपीओचे हे खूप स्पेसिफिक म्हणजे त्यांचा तोच एरिया आहे, पण ऍटलीस्ट सीडीपीओंना पब्लिकचा कॉन्टॅक्ट येणार आहे. एसीईटीचं जास्त काही येणार नाही, परंतु तुम्हाला ते 10-6 जॉब जर पाहिजे असेल आणि बाकी शनिवार रविवारी सुट्ट्या एन्जॉय करायचं आहे, तुम्हाला पुस्तकं लिहायचं आहे आणि हॉबीज आहेत किंवा खाय वगैरे शहरात राहायचं आहे, तर शहरात म्हणजे अगदी मोठ्या मुंबई पुण्यात, तर मग एसीईटी पण कोण प्रेफर करतं? आता उदाहरण म्हणून सांगतो, माझा भाचा असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स आहे एसीईटी आणि त्याची वाईफ आहे ती डीवायएसपी आहे, तर मग त्यांना ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे कारण डीवायएसपींना खूप हेक्टिक राहतं, तर कुणीतरी एक जण कमी हेक्टिक असलेलं जॉब असणं. तर माझा भाचा सख्खा भाचा आहे तो, तर तो एसीईटी आहे आणि वाईफ डीवायएसपी आहे, तर तो त्यांनी सीडीपीओ जर क्लास 1 घेतले असते तर त्यालाही जास्त हेक्टिक झालं असतं. सो मला असं वाटतं की तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय वेळ हवा आहे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती ठरवता येऊ शकतं. ओंकारचा एक क्वेश्चन होता, ए बी डी ओचं ट्रेनिंग कुठे होते? सगळ्याच क्लास टूचे जे ट्रेनिंग आहे ते नागपूरलाच. सर या बाबतीत फक्त एक ॲडिशन करेन मी, वनामतीमध्ये सगळ्यांचंच फाउंडेशन ट्रेनिंग होतं, क्लास टू जे आहेत त्या सगळ्यांचं फाउंडेशन होतं.
ग्रामीण विकासाची नोडल संस्था म्हणून यशदा काम करते. तर त्यामुळे बीडीओ आणि ए बीडीओ यांचं जे तांत्रिक प्रशिक्षण आहे 2 महिन्याचं, ते मात्र यशदामध्येच होत आहे. येस बरोबर. ह्याच्यामध्ये ऋतुजाचा एक क्वेश्चन होता, बीडीओ मध्ये पॉलिटिकल प्रेशर कसा आहे आणि सीडीओ सीडीपीओ ला पॉलिटिकल प्रेशर कसा आहे, हे वेगवेगळ्या दोघांचे म्हणजे पॉलिटिकल प्रेशर सर्व्हिसेस मधले. या सगळ्या यंत्रणा ह्या आहेत, तर आपण आपल्या सोबतच पॅरल ही राजकीय यंत्रणा असते, म्हणजे सभापती असतील, उपसभापती असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, सरपंच असतील, या सर्वांनाच आपल्याला सोबत घेऊन काम करावं लागतं. फक्त आपण जर बीडीओंचं पदनामच असं आहे की ते पंचायत समितीचे सचिव असतात, जर आपण सचिव म्हणून जर त्या अनुषंगानं तसं काम केलं की आपल्या योजना प्रॉपर आहेत त्या राबवणं, अकाउंटिंग त्यांचं व्यवस्थित ठेवणं, ओव्हर द ते जाऊन हे पंचायत समितीचा मीच प्रमुख आहे, अशा पद्धतीनं आपण जर तिथं वागायला लागलो तर मात्र मग अडचणी येऊ शकतात. तसं न वागता त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन ठेवलं तर पॉलिटिकल प्रेशर यायचा काही विषय येत नाही. मी कणकवली सारख्या जे जिथं नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील, ह्या कणकवलीच्या बीडीओचा मी 5 महिने कार्यभार सांभाळला आहे, मात्र त्या ह्याच्यात मला फार चांगला अनुभव आहे की तिथले असणारे सभापती जे की त्या राणेसाहेबांच्याच गटाचे होते, तर त्यांच्याकडून कधीच मला असं चुकीच्या पद्धतीने काही सांगितलं गेलं नाही. किंवा आपण कसं त्यांच्यासोबत रिलेशन ठेवतो ह्यावरती फार गोष्टी आहेत, आपण कसे इनपुट्स देतो त्यांना, पण त्यांच्या तालुक्याच्या विकासाचं असतं, त्याच्यासोबत त्यांना स्वतः परत निवडून येण्याचं पण प्रेशर असतं. तर ह्या गोष्टी जर आपण मॅनेज केल्या, एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर समजा आता काय होतंय की 100 जणांना एक योजना द्यायची आहे, तर त्यामध्ये आपण क्लिअर कट तालुक्यातल्या मी म्हणेल त्याच लोकांना 100 लोकांना चूज करून मी देणार असं बीडीओने जर दृष्टिकोन ठेवला तर मग त्यात थोडासा अडचणी येऊ शकतात. मात्र जर ह्यात प्रत्येक सदस्यांचा जर आपण विचार केला आणि त्यांना म्हटलं की अरे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातल्या एलिजिबल 1-10 जणांची संख्या आहे, 10 सदस्य असतील आणि 10 जणांची संख्या आहे, तर त्या ह्या 10 येतात तुम्हाला, तर त्यात आपण जेवढ्या ऍप्लिकेशन येतील ते सॉर्ट आउट करून तुम्हाला 10 प्रत्येक सदस्याला 10 10 10 असं जर पद्धतीने आपण त्याकडे थोडंसं कोऑर्डिनेशन ठेवून केलं तर मग मात्र आपल्यातले जे होणारे क्लॅशेस आहेत ते कमी होतात आणि कोऑर्डिनेशन आपलं ते काम होऊ शकतं. ती योजना प्रॉपर माणसापर्यंत पोचलीच पाहिजे, मात्र ती डिस्ट्रीब्यूट पण होते सगळ्या सदस्यांमधल्या जे काही त्यांचं कार्यक्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये त्यामधल्या लोकांना पण मिळते आणि एकंदरीत सगळेच हॅपी होतात. मग हे असं थोडंसं आपल्याला विन विन सिच्युएशन मध्ये करावं लागतं. काही वेळेस आपल्याला थोडंसं एक पाऊल मागे यायला लागतं, जिथं चुकत असेल तिथं पंचायत समितीचा सचिव म्हणून कायद्यावरती बोट ठेवून त्या तरतुदी सुद्धा सांगता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण जर त्याचं हँडल केलं तर मात्र मग काही अडचणी येत नाही. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की मग पॉलिटिकल प्रेशर येऊन प्रत्येक जण चुकीचंच काम करा, असंच करा, तसंच करा म्हणून सांगत असतात, तर तसं वाटत नाही मला की कोण आपल्याला फारसं चुकीचं काम आणि कायद्याच्या बाहेर जाऊन काम करा असं कोणी सांगत नाही. एक जण आज सत्तेत असतो दुसऱ्या वेळेस तो सत्तेत नसतो, किंवा तितकाच स्ट्रॉंग कॅन्डिडेट समोर सुद्धा असतो की जो कोणाची तरी दुसऱ्याची बाजू घेऊन उभा असतो, तर तो तुम्ही हे काम कसं केलं म्हणून आपल्याला विचारायला येतच असतो. मग त्यावेळेस त्या समोरच्या सांगणाऱ्या राजकीय पॉलिटिकल जे पक्ष असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांच्यावरती सुद्धा त्याचे अलिगेशन होत असतात. त्यामुळं फारसं आपल्याला असं काही कोण चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करत नाही, पण त्यातून सुद्धा कोण जर हे करत असेल तर आपल्याला त्याचे मार्ग काढता येतात. ते की आपल्याला आत्ताच नाही तर त्या अनुभवान हळूहळू येत जातील आपल्याला की कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढायचा आहे, बोलून मार्ग काढता येतात किंवा काय जे असेल ते, पण आत्ताच त्याचा फारसा विचार करू नका. पॉलिटिकल प्रेशर एका आहे ना पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे की पॉलिटिकली थोडासा लोकांचा पण कंट्रोल असेल तर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा त्या रेड टेपिझम मध्ये अडकत नाही, थोडीशी फास्ट व्हायला सुद्धा चालू होत असते कारण त्या लोकांचा वॉच असतो आपल्यावरती, तर ते आपण यंत्रणा पण चांगल्या पद्धतीने काम करणं पुढे नेणं हे थोडंसं होतंय. तर मला वाटतं की पॉलिटिकल असा आपल्यावरती लक्ष असणं किंवा कुठल्या गोष्टी आपल्यात सांगणं हे एक बाजूने चांगलं पण आहे. तसं बरोबर आहे, अभिजित सर बऱ्याचशा गोष्टीवरती बोललेले आहेत तर तुम्हाला आयडिया आलेला असेल. मी स्वतःचे कुठलेही एक्सपिरियन्सेस सांगणं टाळतोच आहे आज, कारण फक्त कोऑर्डिनेशनची भूमिका ठेवतोय. परंतु मी एवढं सांगेन की मिरज म्हणून जो तालुका आहे सांगलीमधला, तिथे मला बीडीओ म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर त्या तालुक्याची लोकसंख्या ही
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, तर म्हणजे मोठा तालुका आहे. तरीही तिथले जे एक्सपिरियन्सेस आले ते मला चांगले आलेले आहेत, खूप जास्त चांगले आलेले आहेत. तर मग BDOला जेवढं मुलांच्या मनात भीती आहे तेवढं भिण्यासारखं नाही असं मला ते प्रायमरी एक मी सांगू शकतो. बाकी काही CDPOशी रिलेटेड अजून काही क्वेश्चन आहेत मुलांचे, पण मला वाटतं की आपण अजून कोणाला तरी CDPO मध्ये ज्यांनी काम केलं त्याला बोलून सेपरेटली आपण काही अजून एक दोन पोस्ट विषयी, डेस्क ऑफिसर असेल CDPO असेल त्याच्याविषयी बोलूया. पण सध्या खूप वेळापासून धनाजी सर जॉईन झाले तर त्यांचे काही इनपुट्स घेऊ, पण त्यापूर्वी आपण अभिजित सरांचे खूप आभार मानूया. अभिजित सर तुम्ही जर फ्री असाल तर अजूनही तुम्ही जस्ट एक माझ्याबरोबर कोऑर्डिनेट करण्यासाठी म्हणून काही थांबू शकलात तर बाकीचे धनाजी सरांना इंटरव्ह्यू करण्यासाठी म्हणून, तर हो सर, आम्हाला आहे मी आहे. ओके थँक्यू सो मच. तर तुम्ही थांबावं अशी मी अपेक्षा करेन. आणि धनाजी सर आत्ता तुमचा व्हिडिओ ऑन करा आत्ता. आणि पहिल्यांदा तर तुम्ही तुमच्या सर्व्हिस विषयी सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण आता मुलं हे जे काही अटेंड करतायत ते सगळे सिलेक्ट झालेले आहेत. आपल्या वेळी डायरेक्ट आपल्याला पोस्ट मिळायची, पण आता रँक येते आणि रँक आल्यानंतर प्रेफरन्स देतात मुलं, आणि त्याच्यानंतर मग त्या रँक मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत काय ह्याच्यानुसार मग पोस्ट मिळतात. काही जण रँक ज्यांना खाली आलेले आहेत त्यांना मिळत पण नाही, लिस्ट सगळ्यांचीच लागते अशी आताची सध्याची पद्धत आहे. तर आपल्या वेळी आपल्याला डायरेक्ट पोस्टच मिळायची. तुम्हाला कोणत्या पोस्टला तुम्ही जॉईन झालात, आता ते प्रमोशननी कुठल्या स्टेजला आहात, आणि DSLRची पोस्ट जी आहे किंवा त्याच्यामधले म्हणजे जे पोस्ट सुरुवातीला मिळाली तर ते इतर पोस्टच्या मानाने म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार असेल, ABDO असेल, नायब तहसीलदार असेल, तर इतर अशा Class 2 ज्या चीफ ऑफिसर किंवा डेस्क ऑफिसर सुद्धा, तर याच्या कंपॅरिझननी कुठल्या लेवलला देणं योग्य राहील आणि ओव्हरऑल आपली सर्व्हिस कशी आहे याच्या बाबतीत थोडक्यात डिटेलमध्ये सांगता येईल आपल्याला प्लीज. ऑडिओ आपला ऑन करता का सर? हा, आवाज येतो माझा? हा आवाज येतोय आता. हो मी 98 ची प्री दिली, 99 ला रिझल्ट लागला आणि तालुका निरीक्षक भूमी अभिलेख या पदावरती माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर ऍक्च्युली सतीश, आपल्याला माहित आहे की पूर्वी डायरेक्ट पद अलॉट व्हायचं आपल्या प्रेफरन्सनुसार आणि जॉईन करून घ्यायची. आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं ते रँकिंग वरती देऊन मग प्रेफरन्सेस देऊन सिलेक्शन केलं जातं. मी 2000 साली तालुका निरीक्षक भूमी अभिलेख या पदाला जॉईन झालो. आवाज येतोय माझा? आवाज येतोय आवाज येतो व्हिडिओ ऑन? येतोय आवाज? हो, व्हिडिओ ऑन ठेवला तर चांगलंच राहील. व्हिडिओ ऑन केला पण समथिंग काहीतरी टेक्निकल इश्यू होतोय, ते ऑटोमॅटिकली ऑफला जाते आवाज. आता ओके ठीक आहे, तुम्हाला असेल तसं ऑडिओ चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही, मधून जरी व्हिडिओ ऑन झाला तरी बेटर राहील. येस येस. मग 2000 साली मी या तालुका निरीक्षक भूमी अभिलेख पदावरती जॉईन झालो. खरं तर नेहमीप्रमाणे आपण डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO हे प्रेफरन्सेस आपापल्या पद्धतीनं पूर्वी देत होतो, एवढी अवेअरनेस नव्हती. पण आता एकंदरीत हे डिस्कशन ऐकता जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही खरं अवेलेबल करून दिला, त्यासाठी अगोदर तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. या मुलांना खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला आहे की पोस्ट कुठली द्यायची, प्रेफरन्सेस काय द्यायचे. मूळ विषयावरती मी येतो. 2000 साली मी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख पदावरती जॉईन झालो आणि माझं प्रोमोशन ही 2008-09 ला झालं. सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख. तत्पूर्वी साधारण 2004-05 पासून या तालुका निरीक्षक भूमी अभिलेख या पदाचं नामकरण बदलून उपअधीक्षक भूमी अभिलेख असं केलं, डेप्युटी सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड्स. या पदाचं काम ऍक्च्युली त्या पदाच्या नावातच आहे. भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्ड्स जे तयार केले जातात, बेसिकली हे डिपार्टमेंट सर्वसामान्य लोकांमध्ये मोजणीचं खातं म्हणून ओळखलं जातं. किंवा सिटीमध्ये आलं तर सिटी सर्व्हे ऑफिसर म्हणून या पदाची किंवा या खात्याची ओळख आहे.
याची हायरार्कीचा विचार केला तर तालुका स्तरावरती सध्या उपाधीक्षक भूमी अभिलेख हे काम करतात. त्यांच्या अंडर साधारण 30 ते 40 लोकांचा स्टाफ असतो. त्यांचं प्रोमोशन तालुक्यामध्ये डायरेक्ट डिस्ट्रिक्टला होतं. त्या पदाचं नाव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रोमोशन होतं हे उपसंचालक भूमी अभिलेख. ते डिव्हिजन लेवलला आहे, म्हणजे डिव्हिजनल कमिशनर जे आपल्या 6 डिव्हिजन्स आहेत रेव्हेन्यूच्या त्या लेवलला उपसंचालक भूमी अभिलेख हे पद कार्यरत असतं. नावाप्रमाणे उपाधीक्षक भूमी अभिलेखचं ज्युरिडिक्शन हे तालुक्याचं आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचं ज्युरिडिक्शन आहे ते जिल्हा आहे. आणि उपसंचालक या पदाचं जे ज्युरिडिक्शन आहे ते पूर्ण डिव्हिजन आहे. कोकण डिव्हिजन, पुणे डिव्हिजन किंवा 6 डिव्हिजन, महसूल विभाग जे 6 आहेत त्या 6 विभागाला ही 6 पदं कार्यरत असतात. साधारण यांचा ढाचा जर आपण पदाचा बघितला तर प्रत्येक तालुक्याला एक या प्रमाणे साधारणपणे 358 हे तालुका निरीक्षक किंवा उपाधीक्षक आताचे जे पद आहे हे कार्यरत आहेत. जिल्ह्याची 36 जिल्हा आणि त्या प्रत्येक उपसंचालक भूमी अभिलेख हे ऑफिसला एक अटॅच SLR असतो, सुपरिटेंडेंट लँड रेकॉर्ड. म्हणजे प्रमोशनला जिथं आपण जाणार आहोत ते पद, अशी साधारण राज्यामध्ये 41 पद आहेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची. आपण जर साधारण विचार केला या कामाचा किंवा प्रमोशनचा आपण आधी विचार करू. उपाधीक्षक भूमी अभिलेख तू जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डायरेक्ट 360 370 किंवा 380 पदावरनं डायरेक्ट 41 पद आहेत प्रमोशनला, त्यामुळे प्रमोशनचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यानंतर आता प्रमोशनमध्ये रिझर्वेशन नाहीये, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जी काय कॅटेगरीमधून लोक सिलेक्ट होतील त्यांना तर प्रमोशनचे चान्सेस नाकाबराबर येतील. त्याचं कारण असं आहे की ऑटोमॅटिकली मेरिट हे जर ओपन कॅटेगरीचं ज्यादा असल्यामुळं रिझर्वेशनच्या कॅटेगरीच्या लोकांना प्रमोशनच मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जॉईन व्हाल त्याच पदावरती तुम्हाला रिटायर व्हावं लागेल. हा सगळ्यात मोठा लॅकुना या पदाचा आहे. या पदाचं आपण जर काम बघितलं तर सगळं भूमी अभिलेख किंवा लँड रेकॉर्डशी रिलेटेड येतं. लँड रेकॉर्ड तयार करण्यापासून ते मेंटेन करण्यापर्यंत, आता जो सातबारा आपण म्हणतो की महसूल विभाग ज्या सातबाऱ्यावरती त्या बेसवरती काम करतंय तो सातबारा हा भूमी अभिलेख विभागाने तयार केलेला आहे. आणि मेंटेनन्ससाठी रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी ब्रिटिश काळात ज्यावेळी हा सातबारा तयार केला त्यावेळी मेंटेनन्ससाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला दिला. ऍक्च्युली रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या 3 विंग्स येतात. पहिली विंग जी आहे ती आपण ज्याला आपण महसूलची विंग समजतो, तहसीलदार, डिप्टी कलेक्टर आणि कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर, कलेक्टर, ही त्याला आपण प्रशासकीय विंग म्हणू. दुसरी टेक्निकल विंग आहे जी विंग आहे भूमी अभिलेख. हे सर्व सातबारा किंवा रेकॉर्ड ज्या विभागाने तयार केला तो भूमी अभिलेख विभाग सगळ्यात जुना विभाग समजलं जातं प्रशासनातला. ब्रिटिशांनी जसं लँड जमिनीचं रेकॉर्ड तयार केलं तेव्हापासून किंबहुना त्याच्या अगोदरपासून मलिकांबर असतील, शिवाजी महाराज असतील, त्यावेळी जे रेव्हेन्यू गोळा करायचे किंवा जमिनी मेजरमेंट करणं आणि जमिनीचं रेकॉर्ड तयार करायचं तेव्हापासून हा विभाग अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे आपण सगळे विभाग बघितले तर सगळ्या विभागामधला सगळा जुना किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळी जमीन अस्तित्वात आली त्यावेळी हा विभाग अस्तित्वात आला, तेव्हापासूनची हिस्ट्री या विभागाला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी, महसूल विभागाचे 3 अंग मी तुम्हाला सांगितले की पहिला एक महसूलचा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग म्हणू, दुसरा विभाग आहे टेक्निकल ज्याला आपण भूमी अभिलेख म्हणतो, आणि तिसरा विभाग आहे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. की जमिनीचे जे आता जे सबरजिस्टर आहे जे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करतात किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटचा जो खरेदी विक्री व्यवहार केला जातो तो रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. असे 3 अंग या महसूल विभागाला चे 3 पार्ट म्हणून ही 3 विभाग काम करतात. त्यातला एक महत्वाचा विभाग म्हणून भूमी अभिलेख विभाग आहे. आपण जर प्रशासकीय सोय किंवा आपली सर्व्हिस रेकॉर्ड किंवा आपला फ्युचरचा विचार करता भूमी अभिलेख विभागामध्ये जर एंट्री केली तर आपल्याला, मी जसं सांगितलं की 360 पदाच्या अगेन्स्ट फक्त 41 पद आहे आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त 9 पद आहेत प्रमोशनला. मग दोनच प्रमोशन मॅक्सिमम तुमची होऊ शकतात होल तुमच्या सर्व्हिस लाईफमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर प्रमोशनचा विचार करत असाल तर मग जिथं मोठा कोरम आहे किंवा ज्याची क्वांटिटी जास्त आहे ज्या पदाची तिकडे प्रमोशनचे चान्सेस नॅचरली ज्यादा राहतात, त्याच्यामुळे तो विचार करावा. पण ज्याला खरोखर पब्लिकशी रिलेटेड काम करायचंय, जमिनीशी किंवा शेतकऱ्याची मुलं असतील, ग्रामीण टच असेल, आणि या मुलांना जर खरोखर सगळ्यात व्हॅल्युएबल काय असेल लाईफमधलं तर जमीन,
ही जे वाढू शकत नाही, निसर्गाने जेवढी दिली तेवढीच आहे, बाकीचे रिसोर्सेस आपण वाढवू शकतो. एवढं अनन्य साधारण महत्व जमिनीला आपल्या आयुष्यामध्ये किंवा सर्वांच्याच आयुष्यामध्ये असतं. जर एखाद्याने प्रॉपर काम करायचं ठरवलं, आता सुद्धा या भूमी अभिलेख विभागानं बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केलेली आहे. जुनी जी साधनं होती काम करण्याची, ती बदलून असा टोटली रोवर पासून किंवा सॅटेलाइट मेजरमेंट पर्यंत हा विभाग आलेला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, शहरीकरणाचं प्रमाण जसं वाढत चाललं, त्या शहरीकरणाच्या प्रमाणामध्ये भूमी अभिलेख विभागाचा खूप महत्वाचा सहभाग येतो. कारण रेकॉर्ड तयार करणं आणि ते मेंटेन करण्याचं मूळ काम हे भूमी अभिलेख विभागाकडे येतं. म्हणजे जर आपण आता विचार केला पुणे सिटीचा, मुंबई सिटीचा किंवा कुठलीही सिटी घ्या, मेट्रोपॉलिटन सिटी असेल किंवा चांगली डेव्हलप्ड सिटी असेल, इथं जे सगळं रेकॉर्ड तयार होतं ते रेकॉर्डला प्रॉपर्टी कार्ड आपण म्हणतो. ग्रामीण भागात जसा जमिनीचा सातबारा असतो रेकॉर्ड ऑफ राईटचा, तसा सिटीमध्ये प्रॉपर्टी कार्ड असतं रेकॉर्ड ऑफ राईटचं. ग्रामीण भागातला सातबारा हा भूमी अभिलेख विभागाने तयार केलेला असतो, तो मेंटेनन्ससाठी तहसील किंवा महसूल विभागाला दिला जातो, जो मूळ आपण प्रशासकीय विभाग म्हणतो त्याला. परंतु सिटीमधलं जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते तयार करणं आणि त्याचं मेंटेन करण्याचं दोन्ही कामं हे भूमी अभिलेख विभाग करतो. सिटीमध्ये ज्या पोस्ट आहेत भूमी अभिलेख विभागाच्या, त्याला आपण सिटी सर्वे ऑफिसर्स म्हणतो. मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 10 सिटी सर्वे ऑफिसर्स आहेत, पुण्यामध्ये 3 ते 4 सिटी सर्वे ऑफिसर्स आहेत. पिंपरी चिंचवड असेल, जुनं पुणे असेल किंवा नागपूर असेल, सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, तर या प्रत्येक ठिकाणी साधारण 29 ह्या सिटी सर्वे ऑफिसरची पोस्ट आहेत. की जे सिटी सर्वेचं म्हणजे पूर्ण टाउन प्लॅनिंग आणि सिटी सर्वे याचं कॉम्बिनेशनचा महत्वाचा दुवा हा सिटी सर्वे ऑफिस करतं. कुठल्याही कोर्ट मॅटरला किंवा कुठल्याही डिपार्टमेंटला कुठल्याही प्लॅनिंगला काम पडलं, तर तिथं गाव नकाशा असेल, मोजणी नकाशा असेल, भूसंपादनाचं काम असेल, तर त्याचं मॅप खूप इम्पॉर्टंट असतात. आणि बेसिक मॅप आणि ते टेक्निकल वर्क भूमी अभिलेख विभाग करतो. दुसरा महत्वाचा एक वर्क एक्सपिरियन्स सांगायचं झालं किंवा काय काम केलं जातं या विभागाकडनं तालुक्या लेवलला, तर साधारण जसं म्हणलं की भूमी अभिलेख तयार करणं किंवा जे आता तयार केलेले भूमी अभिलेख आहे ते मेंटेन करण्याचं मूळ काम हा भूमी अभिलेख विभाग करतो किंवा ते उपअधीक्षक भूमी अभिलेख करतो. त्याच्यानंतर कुठलाही रस्ता असेल, जमीन मोजणीचं काम असेल, भूसंपादनाचं काम असेल किंवा गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रोजेक्ट आला, तर लँड डिमार्केशनचं काम जे केलं जातं ते भूमी अभिलेख विभागाकडनं केलं जातं. आणि रेकॉर्ड नव्यानं तयार करणं, क्रिएट करणं, मेंटेन करणं हे काम सुद्धा हा भूमी अभिलेख विभागच करतो. फक्त काम करायला ज्याला ग्रामीण भागात काम करायचं आहे, ज्याला खरोखर पब्लिक मध्ये मिक्स होऊन काम करायचं आहे, अशा लोकांना किंवा ज्याला इंटरेस्ट आहे त्या लोकांना विभाग खूप चांगला आहे काम करण्यासाठी. जर प्रमोशन नाही किंवा ना के बराबर हा विचार कन्सिडर करून दिला, विभाग अतिशय चांगला आहे. फक्त जर आपलं फ्युचर बघितलं, प्रमोशनचे चान्सेस जिकडे ज्यादा असतील मी सजेस्ट करील तिकडे जावं. पण जर आला खात्यामध्ये, तर खात्यामध्ये आता सध्या भूमी अभिलेख मध्ये खूप डेव्हलपमेंट आणि खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहेत आणि खूप हाय टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने आणली. सातबाऱ्याचं कॉम्प्युटरायझेशन जे आता होतंय, ते सगळं कॉम्प्युटरायझेशनचं कोऑर्डिनेशनचं काम हे सेटलमेंट कमिशनर जे भूमी अभिलेख विभागाचे राज्याचे प्रमुख असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. आता शहरीकरण वाढलं, वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, हायटेक कंपनी झाल्या, या कंपनीचं लेआउटचं फायनलायझेशन करायचं काम सुद्धा भूमी अभिलेख विभागच करतो. एकंदरीत खात्याचा ढाचा मी तुम्हाला सांगतो की तालुका स्तरावरती उपाधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा स्तरावरती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, डिव्हिजनवरती उपसंचालक आणि स्टेट लेवलला हे संचालक भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त असतात की जे स्टेटचं हेड म्हणून काम करतात. हे डिपार्टमेंटचा मूळ जे विभाग मंत्रालयीन येतो तो महसूल वन विभाग येतो. महसूल मंत्री हा आपला खात्याचा प्रमुख असतो आपल्या या भूमी अभिलेख विभागाचा. एकंदरीत माझा जो एक्सपिरियन्स आहे खात्याबाबतीत तर खूप सकारात्मक आहे आणि मला ह्या खात्यामध्ये काम करायचं खूप मोठं समाधान आतापर्यंत मिळत आले आणि अजूनही मी ते एन्जॉय करतो. सर्व जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सांगण्याचा एक माझा प्रयत्न आहे किंवा त्यांना माझं सजेशन राहील, कुठेही जा त्या पदाकडे काम म्हणून बघू नका,
तुम्ही तुमचा आनंद तुमचे हॉबी म्हणून बघा, मग तुम्हाला कधीच काम करण्याचा कंटाळा येत नाही. येस थँक यू सर. याच्या व्यतिरिक्त, हां आता याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असेल स्पेसिफिक तर विचारा, मी सांगतो. मला अजून मुलांचे प्रश्न सुरू होण्यापूर्वी एक दोन विचारायचं होतं की आपला आपल्या डिपार्टमेंटचा आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा पर्टिक्युलरली मग तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याशी कुठे कुठे संबंध येतो येतो का, आणि जे डायरेक्टर म्हटलात तुम्ही तर ते IAS असतात की कोण? सिनियर IAS असतात. महसूल विभागात ना आपला जिल्हाधिकारी हे पदसिद्ध उपसंचालक असतात बाय डिफॉल्ट, आणि जे तहसीलदार असतात प्रांत असतात यांचा आणि आपला डेली संबंध येतो, पण ते बॉस म्हणून कधीच येत नाही, कारण डायरेक्ट आपले कंट्रोलिंग अथॉरिटी उपाधीक्षक जे जिल्ह्याला सुप्रिंटेंडेंट लँड रेकॉर्ड असतात, डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट लँड रेकॉर्ड, आणि कलेक्टर. महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचं कोऑर्डिनेशन येतं. भूसंपादन हे विशेष स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टर असतात तिथं भूसंपादन अधिकारी, आणि भूसंपादनाचं मेजरमेंट करणं आणि पूर्ण रेकॉर्ड तयार करून भूसंपादन अधिकाऱ्याकडे देण्याचं काम हा भूमी अभिलेख विभागाचा उपाधीक्षक किंवा त्याचे सर्वेअर जे असतात त्याच्या हाताखाली काम करणारे ते करून देत असतात. हा एवढा संबंध येतो, पण नेहमीच एकच विभाग असल्यामुळं डेली रुटीन याचं एकमेकाशी कनेक्शन राहतं प्रत्येक कामात. मग कलेक्टर साहेबांचं आणि आपल्या डिपार्टमेंटशी रिलेटेड लीव असतील किंवा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतील वगैरे त्याच्याशी संदर्भात काही कलेक्टरांचा रोल असतो की कसा आहे? उपाधीक्षक भूमी अभिलेखचा जो CR आहे तो जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख लिहितात, आणि रिव्ह्यू हे कलेक्टर करतात. रिव्ह्यू पुरता जिल्हाधिकारी उपदर्शित उपसंचालक असल्यामुळं ते रिव्ह्यूसाठी CR त्यांच्याकडे जातात आणि ते फायनलाइज करतात, ओके आणि त्याच्यानंतर फायनल करायला सेटलमेंट कमिशनर कडे येतात. एकदा रिव्ह्यू केलेला CR जो असतो तो कमिशनर कडे येतो, सेटलमेंट कमिशनर कडे आणि गव्हर्नमेंट कडे जातो रेग्युलर रुटीन प्रमाणे. आपल्या मुलांनो हे लक्षात घ्या की फ्युचर मध्ये तुमचं जे वर्किंग आहे त्याच्यामध्ये इयरली बेसिस वरती तुमचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स लिहिले जातात आणि तो एक मेजर फॅक्टर पण राहतो. आता आपल्याला अभ्यास करताना ह्या गोष्टी माहीत राहत नाहीत, पण पुढे चालून ह्या गोष्टी तुमच्या सर्व्हिसमध्ये येणार म्हणून त्या गोष्टी विचारल्या. लास्टली सर मला हे सांगा की तुम्ही जॉईन होण्यापूर्वी आम्ही जे काही बाकीच्या सर्व्हिसचे ऑफिसर्स होते त्यांना हे विचारलं होतं की त्यांच्या ऑफिसचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं किंवा काय. उदाहरणार्थ AR च्या पोस्ट विषयीची चर्चा झाली, जसं BDO किंवा पोलीस आणि रेव्हेन्यू मध्ये एक पर्टिक्युलर एरिया आहे ऑफिसेस आहेत तसे तसे AR आणि DDR च्या बाबतीमध्ये ते हायर करून भाड्याने दुसऱ्या ठिकाणी वगैरे ऑफिसेस आणि स्वतःची यंत्रणा थोडी कमी असल्याचं जाणवलं ह्या कम्पॅरिझननी ह्या दोन तीन पोस्टच्या. तसं आपल्या पोस्टच्या रिलेटेड ऑफिसेस आणि यंत्रणा इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं आणि इव्हन व्हेकल्स आणि हे याची अरेंजमेंट कसे असते तर त्याच्याने थोडं त्या मुलांना मदत होऊ शकेल. 10 वर्षापूर्वी 80-90% पूर्वी हे जे पद होतं 1994 पूर्वी हे जिल्ह्याला होतं, म्हणजे जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख असं पदाचं नामांकन होतं. तेच तालुका पॅटर्न झाला 1/10/94 आणि तो तालुका निरीक्षक भूमी अभिलेख केलं, आणि त्याचंच आता उपाधीक्षक भूमी अभिलेख असं नाव बदलून केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी 1/10/94 एकदम जिल्ह्याचं एक ऑफिस असणार, एखाद्या जिल्ह्यात समजा 10-12 तालुके 15 तालुके ते डायरेक्ट 15 ऑफिसेस झाले, त्यावेळी सगळे ऑफिसेस ही भाड्याच्या बिल्डिंग मध्ये होते. स्टाफ असाइन झाला, साधारण 30 ते 35 लोक प्रत्येक ऑफिसला आहेत. त्यात 7-8 सर्वेअर असतात, काय क्लर्क असतात, काय शिपाई असतात, काय मेंटेनन्स सर्वेअर असतात. मेंटेनन्स सर्वेअर म्हणजे जे सिटी सर्वेचं काम करतात असा एक स्टाफ असतो. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये पूर्ण स्टेटमध्ये प्रत्येक तालुका प्लेसला गव्हर्नमेंटनी जागा घेऊन स्वतःचे ऑफिसेस तयार केलेले आहेत गव्हर्नमेंटच्या कॅम्पसमध्ये. मॅक्सिमम ऑफिसेस हे तहसील कॅम्प तहसीलच्या आवारातच आहेत. आणि दुसरा महत्वाचा विषय तुम्ही सांगितलं की व्हीकलची अरेंजमेंट मागणी खात्याकडे खूप दिवसापासूनची आहे की यांना व्हीकल द्यावी द्यायला पाहिजे, परंतु व्हीकल दिली जात नाहीत किंवा गव्हर्नमेंट पुरवत नाही, कारण गव्हर्नमेंटची सगळ्यांना माहिती आहे फायनान्शियल कंडिशन किंवा असणारं इम्पॉर्टंट आणि ज्युरिडिक्शन लक्षात घेतात. तालुका ज्युरिडिक्शन आहे, व्हीकलची आवश्यकता आहे, तालुकाभर फिरावं लागतं, पण बऱ्याच ठिकाणी ते तसं न होता व्हेकल नसल्यामुळे गैरसोयती पण लोक ऍडजस्ट करतात. तालुक्याला गव्हर्नमेंटचं व्हेकल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्युरिडिक्शन हा पूर्ण तालुक्याचा आहे,
शिवाय आपल्याला हाताखाली काम करणारे साधारण 35 ते 40 लोक, ॲव्हरेजली 35 लोक आहेत, क्लर्क, शिपाई आणि 3 केडर, म्हणजे क्लर्क कम सर्वेअर. त्याच्यानंतर निमतानदार नावाचा एक सिनियर माणूस असतो, ज्याचं सिनियर सर्वेअर आपण त्याला म्हणू. त्याच्यानंतर हेड क्लर्क, आणि हेड क्लर्क नंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख, अशी साधारण ऑफिसची रचना आहे. थँक्यू सो मच सर. अभिजित सर, तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील दहिगुडे सरांना विचारता येईल, त्याचबरोबर मुलांना काही विचारायचं असतील, कावेरी जाधव आहे तिथे किंवा लक्ष्मण वाघमारे आणि बाकीचे स्टुडंट, तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माईक ऑन करून डायरेक्टली विचारता येईल. अभिजित सर, आपल्याला काय विचारायचं आहे? सर, सरांनी एवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह सांगितलंय की कुठल्याच असं प्रश्न विचारायची काय आवश्यकता नाही असं वाटतंय. आता बऱ्याच ठिकाणी आता तो सरांनी जे प्रकल्प महसूलचा आणि भूमी अभिलेख यांचा कुठं रोल येतो, तर तो सरांनी सांगितलं सर त्याच्यामध्ये की ज्यावेळेस एखाद्या पुनर्वसनाचा किंवा एखादा लँड ॲक्विजिशनचा प्रकल्प असतो. आता आमच्या इथं सिंधुदुर्गमध्ये वेळागर नावाचा एक प्रकल्प, ताज हॉटेल मोठं येणार आहे, तर त्याचा लँड ॲक्विजिशनचा चालू आहे. तर त्यात फार काही वेळा क्रिटिकल होतात सर कंडिशन्स त्याच्या, की लोक फार आंदोलन करावे लागतात, काही वेळा लाठीचार्ज करावा लागतो. तर अशा वेळेस दोन्ही डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन, एक तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सुद्धा आणि प्लस पोलीस डिपार्टमेंट, आणि ती लँड परत सर्वे, कारण मोजल्याशिवाय कुठं लँड आहे आणि कुठली आहे हे कळणारच नाही. तर मग त्यांना ते प्रोटेक्शन आणि त्या अनुषंगाने ते करून घेणं काम, हे एक तिन्ही डिपार्टमेंटनं कोऑर्डिनेशननं करणं ते आवश्यक असते, असं ते एक चांगलं हे आहे. आणि मूळ महसूल डिपार्टमेंटचा उगमच तो भूमी अभिलेख डिपार्टमेंट मधून आहे, ते आहेत म्हणून तहसील कार्यालय आहे, कारण त्यांच्यावरूनच सातबारा तयार होतो. तर ते थोडस ऍड असं डिपार्टमेंट करतो आहेत असं. की कुठल्याही 7-12 मध्ये आवाज येतो ना माझा? हा हा यस यस येतोय. हा नाही, व्हिडिओ ऑन ठेवून बोला सर. कुठल्याही 7-12 मध्ये काही चेंजेस झाले तर त्याचे चेंजेस, हे आवाज येतो ना? हा हा येतोय हो. आणि येतोय सर, येतोय. त्याचे चेंजेस हे आपल्याला मॅप वरती रिप्लेट करावे लागतात, कारण 7-12 हा टेक्स्च्युअल रेकॉर्ड आहे. आणि ऍक्च्युअली पोझिशन कुठे आहे काय बघायचं झालं तर मॅप वरती दाखवावं लागते. जोपर्यंत ते काही चेंजेस असतील किंवा करेक्शन असतील, जोपर्यंत रेकॉर्ड वरती मॅप वरती येत नाही, तोपर्यंत त्याला ऍक्च्युअली लिगल व्हॅल्यू किंवा ती क्लॅरिटी प्राप्त होत नाही की हे कुठे आहे. त्याच्यामुळं 7-12 काही चेंजेस झाले. आता गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, ऑनलाईन म्युटेशन वगैरे हा प्रोग्राम खूप, कॉम्प्युटरायझेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे डिपार्टमेंटमध्ये, खूप मॉडर्नायझेशन येत आहे. आणि काही चेंजेस करायचं झालं तर खरोखर खूप महत्वाचा डिपार्टमेंट परंतु दुर्लक्षित झालेलं विभाग असं या विभागाचं मी म्हणेन. परंतु आता विभागाने खूप काट टाकली, जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढते, मॉडर्नायझेशन वाढते, सिव्हिलायझेशन चांगल्या पद्धतीने व्हायला लागले, लोकांना जमिनीची इंच इंच जमिनीची आता व्हॅल्यू कळायला लागली, त्याच्यामुळं लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला खूप महत्व प्राप्त झालं ह्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये. आणि जर अधिकारी पब्लिकमध्ये मिक्स करून किंवा सगळ्याला विश्वासात घेऊन जर काम करायचं ठरवलं तर खूप काय चांगलं करू शकतो समाजाचं किंवा लिटिगेशनचं. माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो, हिवरे बाजार गाव सगळ्यांना माहीत असेल पोपटराव पवारांचं, तिथं खूप मोठ्या प्रमाणात लिटिगेशन होती. आणि मी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख म्हणून अहमदनगरला होतो, कारण 2011-12 मध्ये तर पोपटराव पवार माझ्याकडे आले आणि मला म्हटले असे असे लिटिगेशन आहे, लोकांचं वादच हा मुळात जमिनीवरून होतो, कारण जमीन खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचा. मागच्या पिढीमध्ये नव्हते पण आताच्या पिढीमध्ये त्याचं महत्व खूप वाढलेलं आहे, त्याचं काय करता येईल. आम्ही बसलो, सजेस्ट केलं. एक त्यांची 31 डिसेंबरला ग्रामसभा होती, ते एका ग्रामसभेला मी संबोधित केलं होतं, मला त्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर त्यावेळी मी सांगितलं की आपण पूर्ण गाव मेजरमेंट करून काढू, 2 लोकांचं मेजरमेंट असेल तर प्रत्येकाला शंका अशी येते. आपण मेजरमेंट केलं की आपण जर एका पार्टीशी बोललो तर दुसऱ्या शेजाऱ्याला वाटतं की त्यांचं काहीतरी ठरलंय, त्याच्यासारखंच करणार. आपण किती रेकॉर्डली बरोबर दाखवलं तर त्यांचा विश्वास बसत नाही की नाही नाही त्यांच्याशी बोलत होते, त्यांना गाडीने नेलं आणलं, जेवायला ते बसले होते, ही शंका निर्माण होते काम करताना. जर मी त्यांना सजेस्ट केलं की अख्खं गाव मेजरमेंट करू, अख्ख्या गावाची मेजरमेंट फी भरली, आम्ही तिथे कॅम्प लावले, त्यामुळे कुणी कुणाला मॅनेज करायचा विषयच नाही. आमची टीम तिथं दिवसभर मेजरमेंट करायची,
रात्री 10-11 पर्यंत ते रेकॉर्ड सुपर इम्पोज करायचं काम करायचे, दुसऱ्या दिवशी लगेच डिमार्केशन दाखवायचं की त्या लोकांनी त्या पद्धतीने बांधबंदिस्ती करून घ्यायची. साधारण 1.5-2 महिन्याच्या काळात अख्ख्या गावाची बांधबंदिस्ती करून घेतली आम्ही. जमिनीवर होणारे सगळे वाद तिथे मिटले. माझा माढा तालुक्यात असणारा एक अनुभव असा होता, माढ्याला मी उपाधीक्षक म्हणून होतो, की दोन वयस्कर लोक माझ्याकडे येऊन बसायचे, साधारण 70-75 वर्षाचे होते. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही रोज येत आहे, तुमचं काय काम आहे? त्यांना सांगितलं की आमच्या वडिलांचा बांधाचा वाद सुरू झालता, हायकोर्ट पर्यंत आम्ही गेलो, परंतु हायकोर्टनं परत ती केस रिमांड तुमच्याकडेच केली. आमचे वडील वयस्कर होऊन गेले, कारण आमचंच वय 70-75 आहे, म्हणजे दुसऱ्या पिढीतनं आता तिसऱ्या पिढीत बांधणं ट्रान्सफर झाली होती. त्या केसमध्ये मी जागा पाहण्याची तारीख काढली, अख्खं गाव बोलवलं आणि गावासमोर मेजरमेंट करून हाती खुणा दाखवल्या आणि हेच बरोबर आहे म्हणून सांगितलं. त्या दोन्ही पार्टीचं एकत्रात बसून मी कॉम्प्रोमाइज करून आणलं, म्हणलं तू 4 गुंठे 5 गुंठे जमीन सोड, तू 4-5 गुंठे सोड आणि मधून आपण बांध टाकू. त्या लोकांनी ते मान्य केलं. त्या गोष्टीचं एवढं मोठं समाधान आहे की ते अख्खं गाव म्हणलंय की यांच्या 2 पिढ्यातली बांधणं तुम्ही 2 तासात मिटवली युनिट. बिलकुल आपण ज्यावेळी सरकारी यंत्रणा म्हणून जागेवर जातो आणि इम्पार्शियली काम करायचं ठरवतो, त्यावर पब्लिक खूप आपल्यावर विश्वास ठेवतं. बरोबर आहे. फक्त तो विश्वास आपल्याला आपल्या कामातून निर्माण करता आला पाहिजे आणि ते नक्की होतं. म्हणजे एक माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही पब्लिक मध्ये मिक्स होऊन काम करायला सुरुवात केली की तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. आणि कुठल्याही, मगाशी हजारे सर बोलत होते त्यावेळी एकाचा प्रश्न होता की पॉलिटिकली आपल्याला काय त्रास होऊ शकतो, आपण पब्लिक मध्ये मिक्स होऊन काम करायला लागलो आणि पब्लिकचा जर विश्वास संपादन झाला तर पॉलिटिशियन पर्यंत तक्रारी जात नाहीत. जो मेसेज जातो तो हाच जातो की साहेब खूप चांगला आहे, खूप चांगले काम करतात. त्याच्यामुळं त्यांच्याकडे जो एक एक पार्टी नेहमीच आपल्या अगेन जाऊन काम करून सांगत असते, ह्या माणूस बायस काम करतोय, पण ज्यावेळी असा मेसेज जातो की कुठलाही अधिकारी न्यूट्रल पद्धतीनं काम करतोय, तर तो पॉलिटिकल त्रास आपल्याला कधीच होणार नाही. म्हणजे माझ्या 24-25 वर्षाच्या काळात मला सिंगल टाइम पॉलिटिकल कुठलाही त्रास झाला नाही. खूप सेन्सिटिव्ह केसेस, कोर्ट मॅटरच्या केसेस, लँड अक्विजिशन सारख्या गावाच्या हद्दीच्या केसेस असतील, सिटी सर्व्हे सारख्या मोठ्या मोठ्या जिथं की हाय व्हॅल्यू आहे प्रॉपर्टीचं, अशा ठिकाणची अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलेल्या केसेसमध्ये सुद्धा जागेवर जाऊन क्वासी ज्युडिशियल काम करून डिसिजन द्यायची वेळ आली तरी सुद्धा तिथं काय आपल्याला, मला वैयक्तिक काय प्रॉब्लेम आला नाही कधीच, किंवा असं पॉलिटिकली प्रेशराइज केलं गेलं नाही असंच करा म्हणून. येस, थँक्यू सो मच. मला असं वाटतं की ह्या गप्पा, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस मध्ये असताना सुद्धा जसं कधी डिनरला वगैरे भेटलो तर ह्या गप्पा टप्पा होत असता असता आणि ते म्हणजे एन नंबर ऑफ आवर्स कंटिन्यू राहतात. तर मुलांना पण केवळ प्रेफरन्स देण्यासाठीच ह्या चर्चेचं मदत होईल असं नाही, तर तुम्हाला सर्व्हिस एकदा मिळाल्यानंतर पुढे काम करताना सुद्धा ह्या इनपुट्सचा खूप फायदा होईल मला वाटतं. कारण इम्पार्शियल काम करणं हे अंडरलाइनिंग सेंटेन्स होतं, त्याच्याने खूप काही गोष्टी आपल्या स्मूथ होणार आहेत फ्युचरमध्ये. इनफॅक्ट धनाजी सर तर माझे बॅचमेटच आहेत, ॲग्रिकल्चरचे बॅचमेट, म्हणजे आम्ही ॲग्रिकल्चरला 4 वर्ष सोबत होतो ग्रॅज्युएशनलाच, त्यामुळे तेव्हापासूनची ओळख आहे. पण जेव्हा ते मिनिस्टर साहेबांचे OSD होते तेव्हा त्यांच्याच मिनिस्ट्रीमध्ये माझी पोस्टिंग होती, ते कोऑपरेटिव्ह मिनिस्टर मिनिस्ट्रीमध्ये. तर तेव्हा सुद्धा साहेबांनी मला जनरली मिनिस्ट्रीमध्ये काम करणारे सगळेच जणांच्या बाबतीमध्ये पूर्ण फील्डवर अशी भावना असते की ते ॲक्सेसिबल होणारच नाहीत, भले मित्र असो आपला सख्खा भाऊ असो, आता मिनिस्ट्री मध्ये काम करतोय तर तो आपल्याला काही ॲक्सेसिबल होणार नाही अशी भावना असते. माझी स्वतःचीही स्वतः मित्र असून सुद्धा वाटलं होतं की ॲक्सेसिबल नसणार ते, पण माझ्या प्रत्येक फोनला त्या त्यावेळी ते ॲक्सेसिबल तर राहिलेच राहिले. प्रत्यक्षात भेटून पण मला जेव्हा केव्हा अडचणी आलेल्या आहेत तर ते माझ्या पाठीशी उभा राहिलेले आहेत, ते मी स्पेसिफिकली ऑन रेकॉर्ड हे मला सांगायला आवडेल. आणि कॉलेजला असताना तर दहिगुडे साहेबांचा स्वभाव म्हणजे फुल मारामाऱ्या करणे वगैरे अशी तब्येत आणि हे ते, तर इकडे वळणंच मुळात सिव्हिल सर्व्हिसेसकडे आणि ते पास होऊन दाखवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि नवीन प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना तुम्ही जे ऑफिसर आता पास झालेले आहेत त्यांना यांचं एक्झाम्पल पण देता येईल की बाबा तुम्हाला पास होता येतं अभ्यास करून. अदरवाईज धनाजीला पाहिल्यानंतर आम्हालाच वाटायचं की हा काय पास होणार नाही, पण आमच्या खूप अगोदर पास झाला उलट, आम्हीच उशिरा पास झालो. तर ह्या सगळ्या खूप चांगल्या मेमरीज ही आहेत त्याच्यामधून. आणि मला असं वाटतं की काल परवा आपल्या आता ग्रुपवरही असलेले ओंकार कदम पास झालेले आहेत, तर त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स हा चीफ ऑफिसरचा दिलाय, डेप्युटी कलेक्टर न देता.
त्यांचे काका जे आहेत ते आता ऍडिशनल कलेक्टर आणि IAS नॉमिनेशनच्या जवळ आहेत, गोपीचंद कदम साहेब जे की माझे चांगले मित्र आणि सिनियर आहेत. तर त्यांचं स्वतःचं मत सुद्धा ते चीफ ऑफिसर फर्स्ट प्रेफरन्स द्यावा असं आहे. म्हणजे ते जे त्यांनी थ्रूआउट लाईफ ज्यांनी डेप्युटी कलेक्टरशिप आणि ऍडिशनल कलेक्टरशिप केली अशा व्यक्तींचं सुद्धा, एवढ्यासाठी सांगतोय की सगळेजण डोळे झाकून जेव्हा डेप्युटी कलेक्टर हा फर्स्ट प्रेफरन्स देत आहेत तेव्हा पूर्ण लाईफ ज्यांनी डेप्युटी कलेक्टरशिप करण्यात, म्हणजे जॉईनिंगच डेप्युटी कलेक्टर म्हणून ज्यांनी केलं ते स्वतःच चीफ ऑफिसर दे असं त्यांच्या पुतण्याला जेव्हा सांगतायत, तर त्याच्यावरून ह्या सगळ्या सिनियर मंडळींचं ऐकणं हे तुमच्या फायद्याचं राहील प्रेफरन्स देताना हे लक्षात येत आहे. म्हणजे धनाजी सरांचे असेल, माझी स्वतःची असेल किंवा काय आम्हाला गायडन्स मिळालं असतं तर मे बी आमचे सर्व्हिस प्रेफरन्सेस चेंज झालं असतं शकते, काय सांगता येत नाही. आणि त्यामुळे जसं सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं की तुम्ही लकी आहात की तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस विषयीचे डिटेल डिस्कशन, म्हणजे गप्पा टप्पा सुद्धा, इन्सिडेन्सेस सुद्धा सरांनी पोपटराव पवार साहेबांचे किंवा हे इन्सिडेन्सेस सांगितले तर ते सगळे बिलकुल युट्यूबवर ठेवण्यासारखे, म्हणजे काही न्यूट्रल गोष्टी चांगल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, तर त्या बिलकुल तुम्हाला याच्यातून खूप सारे इनपुट्स मिळणार आहेत सर्व्हिस करताना किंवा प्रेफरन्सेस देताना सुद्धा. आणि त्यामुळे बिलकुलच हे जे काही गेस्ट लेक्चरर्स किंवा गेस्ट आपल्याकडं येऊन आपल्या म्हणजे बघताय तुम्ही ट्रॅव्हल करत करत किंवा काय सुट्टीच्या दिवशी पण हे पण सगळेजण अव्हेलेबल होत आहेत. अजूनही बाकीच्या सर्व्हिसेसच्या काही ऑफिसर्सना बोलू आपण, जिथे कन्फ्युजन नाही इव्हन त्या सर्व्हिसचं, उदाहरणार्थ डेप्युटी कलेक्टर सुद्धा, तर त्यांचं काय म्हणणं आहे बाबा त्या त्या सर्व्हिसचं, त्यानुसार ते कळेल आणि तुम्हाला मला वाटतं की प्रेफरन्स द्यायला पण मदत होईल. फ्युचरमध्ये हे व्हिडिओज बघून नोकरीत, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये MPSC मध्ये यायचंय का नाही हे पण ठरवायला मदत होईल. आता आपल्या काळी असं होतं की 1-2-3 क्षेत्र होते, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, नाहीतर MPSC करा, आणि त्याच्याशिवाय पर्याय नव्हता आपल्याला पास होणं आपल्या सर्व्हायवलसाठी. पण आता एवढे ऑप्शन्स आहेत जगामध्ये आता सध्या, तर काय काही करून खूप सारं असं एक चांगलं लाईफ जगता येऊ शकतं. तर करिअर म्हणून सुद्धा MPSC हे सुद्धा एक एक फक्त ऑप्शन म्हणूनच ठेवता येऊ शकतं, किंवा इथं आल्यानंतर आपण जे काही खूप असं आयडियलिस्टिक येतो सर्व्हिसमध्ये येताना, पण प्रॅक्टिकली करताना बरेचसे लिमिटेशन्स येतात, तर मग इव्हेंच्युअली ते उरतं आपलं फॅमिली लाईफ कसं आहे, पर्सनल लाईफ कसं आहे, किती वेळ मिळतोय स्वतःला वगैरे, आणि ते सुद्धा कोणा ना कोणा स्टेजमध्ये मॅटर करतं. तर त्यामुळे प्रेफरन्सेस ठरवताना सुद्धा ह्या प्रोफेशनल लाईफ बरोबर आपलं एक फॅमिली, सोशल लाईफ, पर्सनल लाईफ असतं हे पण एक क्रायटेरिया इम्पॉर्टंट ठरू शकतो, हे सगळ्यांच्या डिस्कशनमधून मला वाटतं कळलं असेल. आज मग अभिजित सर असतील, बाकीही सगळा ग्रुप असेल, धनाजी सरांना तर प्रेशर देऊनच मी मेसेजवर सांगत होतो की नाही नाही तुम्ही काही जॉईन व्हाच असं, तर मला वाटतं ट्रॅव्हल वगैरे करताना हे सगळे जॉईन झालेले आहेत. याच्यानंतर फक्त दोघांकडूनही, अभिजित सर आणि धनाजी सरांकडून जाताना शेवटचे कन्क्लुडिंग रिमार्क्स ऐकू आणि त्याच्यानंतर थांबू इथे. धनाजी सर तुम्ही पहिल्यांदा. मी एकच सजेस्ट करेन याच्यामध्ये की सर्व्हिसमध्ये येताना काही टार्गेट ठेवून येऊ नका. ते असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे. ज्यावर प्रशासनात आपण काम करतो त्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या टार्गेटला मुरड घालून करावी लागते. आणि मग आपण सेन्सिटिव्ह असतो, एखाद्या मनाच्या आपल्या अगेन्स्ट काम गेलं, लॉबी आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, आपले वरिष्ठ आहे, कनिष्ठ आहे, आपण ज्यावेळी ह्या सगळ्यांचा दुवा म्हणून काम करत असतो त्यावेळी प्रत्येक माणूस आपल्याला जसं वाटतं किंवा आपलं जे स्पीड आहे त्या स्पीडनं पळेल ह्याची काही गॅरंटी नसते. कारण ज्यावेळी ॲज अ टीम लिडर म्हणून आपण काम करत असतो त्यावेळी सगळ्या एक मिनिट आवाज, हॅलो, येतो का? येतो हा, टीम लीडर म्हणून जेव्हा आपण काम करत असतो टीम लीडर म्हणून जेव्हा काम करत असतो उदाहरणार्थ त्यावेळी 11-11 प्लेयर चांगले नसतात. काय बॉलिंग चांगले करणार, काय फिल्डिंग चांगले करणार, काय बॅटिंग चांगले करणार, तसं ऑफिसमध्ये व्हरायटी ऑफ लोक असतात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 10-15-20% फक्त लोक प्रॉपर काम करणार असतात ऑफिसमध्ये. कदाचित जे जॉईन झाले किंवा सतीचा आमचा स्वतःचा अनुभव तो आहे, 80-70% लोक ही टाकाऊ असतात. पण मी जिथं जिथं गेलो, माझं पहिलं पोस्टिंगच 100% स्टाफ जिथं पनिशमेंटचा होता अशा तालुक्याला झालं. मग जसं सतीश म्हटला त्या पद्धतीनं मी पर्सनल लेवलला त्या लोकांना फटके देण्यापासून लेवलला आणण्यापर्यंत काम मला पहिल्या प्रोफेशनमध्ये माझ्या 2 पोलीस केसेस दाखल झाल्या मारामारीचे किंवा स्टाफला मारलं म्हणून.
तिथपासूनची तयारी. पण आपण ठरवलं हे असंच करायचंय तर तसंच होतं, कारण आपण अधिकार कुठं गाजवू शकतो आपल्या स्टाफवरती. आपण पब्लिकला कधीही काय दुखवू शकत नाही किंवा त्याच्या आगेच काही करू शकत नाही. पब्लिक तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळतो, पण कुठलंही पब्लिक तुम्हाला पर्सनल लेवलला कधीच कामाला येत नाही. तुमचं कर्म मी जसं म्हटलं की फार मोठ्या होप्स घेऊन मी असंच करीन असं नाही, प्राप्त परिस्थिती जी समोर येते. आपण आयडियोलॉजिकली जगत असतो स्टुडंट असताना, वाचलेलं असतं आयडियल, आपण व्हिडिओज बघतो, आयडियल मुलाखती बघतो, तिथं गेल्यानंतर असं लक्षात येतं की इथं काहीच नाही, इथं बसायला नीट खुर्ची सुद्धा नाही नीट. आपण मूवी मध्ये बघितलेलं असतं, इतर ठिकाणी बघितलेलं असतं, सुपर क्लास वर किंवा आय एस लोकांना भेटलेलं असतो, त्यांची केबिन एकदम चकाचक असते. आणि आपण तिथं जाईल तिथं आपल्याला चेंबरला आपल्या कलर देण्यापासून काम स्टार्ट करावं लागतं. काही ठिकाणी मंत्रालयात गेलो, समजा मंत्रालयीन केडरचे काही पोस्ट असतील तर तिथं बसायला जागा नसती, बसायला जागा असली तर सगळी कागदन सगळ्या फायल्या अवती भोवती असतात, त्यातून वाट काढता काढता नाकिनो येतं. आपण इकडे क्लास वन असतो, म्हणजे जे मंत्री कार्यालयात मी 5 वर्ष काम केलं, मिनिस्टरचा खूप विश्वास होता, ईच अँड एव्हरी पॉलिसी मेकिंग मध्ये मी काम करत होतो. जेवढे मित्र परिवार किंवा जेवढे सर्कल आहे तेवढ्या सगळ्यांना खूप पॉझिटिव्हली, आधी रात्री 2 वाजता जरी फोन आला कुणाची काही पर्सनल अडचण असेल तर ते सोडवायचं भाग्य मला तिथं मंत्री कार्यालयात गेल्यामुळे लाभलं. मिनिस्टरचा विश्वास असल्यामुळे काही मिनिस्टरला सांगितलं तर ते 100% ऐकायचे. म्हणजे कधीच असं झालं नाही की मी एखादं सजेशन दिलं मिनिस्टरने ऐकलं नाही. तेवढा रेपो आपल्याला आपल्या कामातूनच मेंटेन करावा लागतो. तुम्ही किती छान बोलता काय करता याला 0 किंमत आहे प्रशासनात आलं की तुम्ही किती पद्धतीनं चांगला आउटपुट देताय. नेहमी काम करताना फार मोठ्या होप्स ठेवून करायचं नाही, पण खूप छोटी छोटी कामं केल्यानं खूप मोठं आउटपुट आपल्याला मिळतं. माझा स्वतःचा अनुभव आहे, प्रत्येक चांगल्या कामाला ऑफिस पासून तुमच्या पिऊन पासून तुमच्या क्लर्क पासून तुम्हाला विरोध व्हायला सुरुवात होते. काम करताना अगोदर तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह करायला पाहिजे, हे काम कसं चांगलं आहे, तुझ्या कसं फायद्याचं आहे हे त्याला सांगितलं. आणि एकदा त्याचा कॉन्फिडन्स तुम्ही जिंकला, जसं की टीम मधला माणूस आहे, त्याचं मोरल वाढवायचं काम आपल्याला स्वतःला करावं लागतं. आपलं किती मोरल डाऊन असेल तरीही आपल्याला आपल्या स्टाफचं मोरल हे वाढवावंच लागतं तर काम होतं. त्याच्यामुळं सर्व नवीन मित्रांना मी सजेस्ट हे करीन की टीम लीडर म्हणून ऑल टाईपची ऑल क्वालिटीची माणसं तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही त्या प्रत्येक माणसाशी ऍडजस्ट झालं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या हेकेकर स्वभावामुळं किंवा आपली पर्सनल अडचणीमुळं आपण ऑफिसमध्ये जर आदळापट करायला लागलो तर आपली इमेज प्रॉब्लेममध्ये येते. ती तशी न होता आपण चांगल्या पद्धतीनं जर काम केलं, ह्या लोकांना आपण समजून घेतलं, पब्लिकला समजून घेतलं, म्हणजे जशी तारेवची कसरत असते प्रशासनात काम करताना, वरिष्ठांनी टार्गेट दिलेलं असतं, कनिष्ठ टार्गेटला टार्गेटपर्यंत जात नाही, वरिष्ठ म्हणतात आम्हाला माहीत नाही, वरून मंत्रालयातून टार्गेट आले, सेक्रेटरीने सांगितले, मिनिस्टरने सांगितले, पॉलिटिकल अजेंडा वेगळा असतो, आपलं रेग्युलर चाललेलं काम वेगळं असतं, आणि प्रत्येक वेळी रोज तुमची प्रायोरिटी बदलत चालते. म्हणजे प्रशासनात काम करताना तहसीलदार, BDO, डिप्टी कलेक्टर असेल, समजा सुप्रिंटेंडेंट लँड रेकॉर्ड असेल, DYSL असेल, यांचं सकाळी आपण एक काम ठरवतो असं करूया, आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते कामाला हातच लागत नाही, आपण दुसरीकडे जातो निघून, आणि दिवस गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की ते काम करायचं होते तर राहील आपलं, मग आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. आपण कोणाला तर कमिट केलेलं असतं, अशा वेळी थोडस टेम्पर रोज सकाळी आणि संध्याकाळी एकदम टेम्पर प्रॉपर ठेवून कूल ठेवूनच काम करायचं. कधी पण आपण चिडचिड करायला सुरुवात केली की सगळं आपलं बॅलन्स गेला की काम आपलं बिघडतं. सर्वांना सांगण्याचं एक हे आहे की तुम्ही आता प्रशासनात येणार आहे, जिथं जाल तिथं आपण टार्गेट ठरवू नका, मी इथं गेल्यानंतर ही पोस्ट अशीच असेल, नो, तिथं गेल्यानंतर बघितल्यानंतर जे दिसतंय त्याच्यावरती आपण ठरवायचं आता इथं काय इम्प्रूव्ह करायचंय. आणि छोट्या 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 गोष्टी आयुष्यात जर करत राहिलो आपण तर खूप मोठ्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे मंत्री कार्यालयात सुतराम शक्यता नव्हती माझी जाण्याची, मिनिस्टरचे संबंध आधी होते, रिलेशन पब्लिक रिलेशन असल्यामुळं आमदार असताना खूप वेळा भेटी गाठी व्हायच्या, एकत्र बसणं बोलणं व्हायचं, पॉझिटिव्ह काम करणं व्हायचं, आणि संधी आली की गेलो. पहिले 6 महिने काय समजलं नाही आता काय करायचं इथं, कारण तिथं नेहमीप्रमाणे जसं राजकारण सगळीकडे चालतं तसं सगळ्यात मोठं राजकारण प्रत्येक ऑफिसला चालत असते. आपण स्टुडंट असताना फक्त फ्रेंड आणि स्टडी एवढ्या दोनच गोष्टी आपल्या असतात, पण तिथं गेल्यानंतर आपले आजूबाजूचे कलीग
आणि तिथल्या राजकारणाला फेस करता करता म्हणजे आपल्याला खूप मोठ्या गोष्टीला म्हणजे स्ट्रगल आपल्या आयुष्यात तिथं खरा स्टार्ट होतो. आपल्याला असं वाटतं एका स्टेजला सिलेक्शन झालं की आपला स्ट्रगल संपला, पण मित्रांनो ज्यावेळी जॉईन होता त्यावेळी खरा स्ट्रगल सुरू होतो तुमचा तिथं टिकून राहण्यासाठी, त्या सिस्टीम मध्ये सिस्टीमला सस्टेन करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी. ह्यासाठी खूप सकारात्मक विचार लागतात. त्याच्यामुळं कुठलेही टार्गेटेड न जाता तिथं गेल्यानंतर तुमची छोटी 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 टार्गेट फिक्स करा आणि ती टार्गेट अचीव्ह करा. आणि जसं मी पहिल्यांदा सुरुवात केली होती की काम म्हणून कामाकडे बघू नका, तुमची हॉबी म्हणून बघा, एन्जॉय म्हणून बघा, मग तुम्ही सतत एन्जॉय करत राहता. तुम्ही जर हे कोणीतरी वरिष्ठांनी सांगितलेलं काम आहे यांना तर मला इच्छा नाही, अशा वेळी काय होतं की आपली निगेटिव्ह मेंटॅलिटी सुरू होती त्या कामाविषयी. आता वरिष्ठांनी सांगितलंय याला काही ऑप्शन नाही, ते काम पॉझिटिव्हली घ्या. आता हे एन्जॉय करायचं ठरवा, हे करायचंच आहे पण हे काम एन्जॉय करू, तर 100% तुम्ही बिना त्रासाचं त्यातून बाहेर पडता. होप सो प्रॉपरली पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं राहा. कुठलेही मनामध्ये कुठल्याही पदाविषयी आधी इमॅजिनेशन ठेवू नका, कारण आपण मग ते इमॅजिनेशन प्रमाणे जर नाही घडलं तर आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होती. ऍटलीस्ट स्टार्ट तिथून होतं की काही झालं तर आपण फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, काही झालं तर आपण या कामात इथं सक्सेस होऊन हे टेन्युअर सक्सेसफुली कम्प्लीट करून आपल्याला पुढे जायचंय असं ज्यावेळी आपण ठरवतो त्यावेळी खरोखर ते कम्प्लीट होतं. आणि नंतर ज्यावेळी आपण आपलं अवलोकन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण न होणार काम सुद्धा केलं. त्याच्यामुळं नेहमी थिंक पॉझिटिव्ह, डू पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच सर, थँक्यू. अभिजित सर. सर आता एवढा चांगला दायगुडे सरांनी कन्क्लुडिंग रिमार्क दिल्यानंतर मी एक्स्ट्रा काय ऍड करणं असं तेवढा माझा अनुभव पण नाही आणि तेवढा हे पण नाही सर, त्याच्यामुळे आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की धनाजी सरांनी सगळ्याच मुलांना अतिशय पोटतिडकीने अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की फ्युचरमध्ये तुम्हाला त्या यशदामध्ये किंवा वनामतीमध्ये ऐकायला मिळतील, कारण फॉर्मल ट्रेनिंगचा भाग म्हणून ह्याच गोष्टी तिथे तुम्हाला मिळणार आहेत, रादर त्या त्या ऑलरेडी आपल्याला मिळत आहेत. तर ह्याच्यातले इम्पॉर्टंट गोष्टी जर पॉइंट आउट केल्या आणि आपल्या लाईफचं इथून पुढचं जर्नी जर ठरवला तर ह्या इनपुट्सची तुम्हाला किंमत तुम्हाला त्या सर्व्हिसमध्ये कळेलच. तर मला असं वाटतं की खूप बिझी शेड्यूलमध्ये सगळेच जण आपले जे गेस्ट आले बोलले तर त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा होईल आणि खूपच छान वाटलं. याचे यूट्यूबवरचं हे केल्यानंतर मी आपल्याला त्याची लिंक ही पाठवतो. कुठल्याही गोष्टी एडिट करण्यासारख्या नाही आहेत त्यामुळे आहे तसे व्हिडिओज मी यूट्यूबवर डाऊन हे करू अपलोड करतो, म्हणजे मुलांना नवीन येणाऱ्या सगळ्यांना रेफरन्सला होतील. थँक्यू सो मच अभिजित सर, थँक्यू सो मच दहीगोडे सर आणि दीपक सर पण मध्ये जॉईन झाले होते, त्यांचे आभार. थँक्यू सो मच, आपण भेटूच लागू. थँक्यू सर.